ठीक आहे सो वेलकम बॅक वेलकम 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 थँक्यू 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 सर्वांचे खूप खूप स्वागत आहे ज्यांनी ज्यांनी कालचं सेशन मिस केलं असेल ओके त्या सर्वांसाठी सर्वप्रथम मी एक तुम्हाला रेकॉर्डिंग शेअर करून देतो कालची म्हणजे तुम्ही ते सेशन बघू शकाल कारण की जर तुम्ही कालचं सेशन नाही बघितलं तर तुम्हाला आजचं सेशनही समजणार नाही सो मेक शुअर की तुम्ही एक रेकॉर्डिंग शेअर करतोय तुम्हाला चॅटबॉक्समध्ये हे रेकॉर्डिंग तुम्ही आज ही सेशन जेव्हा आपलं संपेल त्यानंतर तुम्ही हे रेकॉर्डिंग बघून घ्या ओके ठीक आहे क्लिअर सर्वांना रेकॉर्डिंग नक्की नक्की बघा कारण की रेकॉर्डिंग जर तुम्ही नाही बघितलं तर तुम्हाला क्लॅरिटी येणार नाही किती लोकांनी आपले पेज तयार केले टाईप मी इन द बॉक्स किती लोकांनी आपापले पेजेस तयार केले किती लोकांनी आपलं लो बिझनेस अकाउंट तयार केलेलं आहे फेसबुक आणि इंस्टाग्रामचं प्लीज टाईप मी इन द बॉक्स व्हेरी गुड हर्षाजी थँक्यू सो मच ओके विनोदजी थँक्यू थँक्यू दीक्षा मॅडम थँक्यू ओके व्हेरी गुड व्हेरी गुड जी थँक्यू ओके बऱ्याच लोकांनी ओक केलेले आहेत ज्या लोकांची नावं दिसली थँक्यू 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 ओके बऱ्याच लोकांनी आपापले पेज आणि आपलं बिझनेस अकाउंट तयार केलेलं आहे म्हणजे आपण एक पाच ते दहा पर्सेंट एक पुढे आलेलो आहोत ठीक आहे आता आपल्याला अजून पुढे जायचं आहे पुढची गोष्ट शिकायची ओके सो आर यू ऑल रेडी टू लर्न आर यू ऑल रेडी टू लर्न टाईप रेडी इन द चार्ट बॉक्स टाईप रेडी इन द चार्ट बॉक्स एव्हरीबॉडी ओके पुन्हा एकदा सांगून देतो की जे लोक आज पहिल्यांदा जॉईन झाले ओके त्यांना असं वाटत असेल की आमचं कालचं सेशन मिस झालं घाबरायची गरज नाही एक तासाचं कालचं सेशन होतं त्या सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला मी दिलेली आहे ग्रुपमध्ये तुम्ही जाऊन ती रेकॉर्डिंग बघू शकता ओके ती रेकॉर्डिंग बघा ती रेकॉर्डिंगची लिंक मी बॉक्समध्ये पण शेअर केलेली आहे ती रेकॉर्डिंग तुम्ही बघून घ्या पण आजच बघा कारण की आज तुम्ही पहिल्यांदा जॉईन झाले म्हणून जास्तीत जास्त बारापर्यंत ते रेकॉर्डिंग मी तुमच्यासाठी ठेवेल बारा किंवा एक वाजेपर्यंत ते रेकॉर्डिंग बघा जर तुम्ही सिरियस असाल तर आणि आजचं जे काही शिकाल तुम्ही याची पण रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाईल ओके सो इज इट क्लिअर टाईप सी एल आर इन द चार्ट बॉक्स क्लिअर आहे सर्वांना टाईप सी एल आर इन द चार्ट बॉक्स क्लिअर चार्ट बॉक्स ओके चला आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया बघा मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की खूप सिरियसनेस पाहिजे ह्या गोष्टी करण्यासाठी फक्त करायचं आहे करायचं सर्वांना असते खूप लोकांना करायचं असते ओके okay, सर्वांना मोठं व्हायचं आहे सर्वांना पैसे कमवायचे आहे पण त्यासाठी वेळ काढणं पण गरजेचं आहे तेवढंच गरजेचं आहे त्यासाठी मेहनत करणं पण तेवढंच गरजेचं आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे बघा तुम्ही मॅक्सिमम लोक जे काल आले होते त्यामधले अर्धे लोक आज गायब आहे आणि असच असते ठीक आहे असच असते त्यामुळेच का बरं फक्त शंभर मधले पाच टक्केच लोक सक्सेसफुल होत होऊ शकतात पंच्याण्णव टक्के फेल्युअर राहतात त्याचं कारण हे आहे की ती कमिटमेंट तरी मी काल विचारलं होतं हाऊ मेनी पीपल आर कमिटेड पीपल से येस वी आर कमिटेड येस कमिटेड बोलणं हे फार सोपं आहे आणि कमिटमेंट ती पूर्ण करणं हे फार कठीण आहे ठीक आहे ओके सो लेट स्टार्ट विथ द डे टू पासून आपण सुरुवात करूया चला सर्वांचे पुन्हा एकदा मी स्वागत करतो मित्रांनो जे काही तुमचे प्रश्न आहेत ते तुम्ही क्यू एन ए शेवटी मी सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर देणार आहे एक तासाचा हा क्लास असेल तुमचा कधी कधी दहा पंधरा मिनटं एक्स्ट्रा होत असतात ओके तर चला सुरुवात करूया इंस्टाग्राम आणि फेसबुक ऍडच्या लेवल वन कोर्सला ज्याचा आज दुसरा दिवस आहे ठीक आहे हा काही कुठला वेबिनार नाही हा कुठला काही वर्कशॉप नाही हा एक कोर्स आहे ज्याचा पाच दिवसाचा हा कोर्स असतो पहिला दिवस काल झालेला आज दुसरा दिवस आहे तर लेवल टू लेव्हल वनच्या दुसऱ्या दिवसाच्या या सेशनला मी सुरुवात करतो तुम्हाला काहीही अडचण आली तर आमचा हा कस्टमर केअर नंबर आहे सेवन फाईव्ह झिरो सेवन टू फाय थ्री टू फाय थ्री यावर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप तुम्ही करू शकता तुम्हाला माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल तर इंस्टाग्रामवर जाऊन कोच सागर गारवे असं सर्च करू शकता आणि त्याला फॉलो करू शकता मला काहीही प्रश्न तिकडे तुम्ही विचारू शकता रिगार्डिंग फेसबुक रिगार्डिंग कोर्स एनिथिंग ओके चला पुढे जाऊया सो so, काल आपण काय शिकलो काल आपण शिकलो तीन मिस्टेक कोणत्या तीन चुका आपण करतो फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड शिकताना किंवा करताना फेसबुक ऍड काय असते फेसबुक ऍडमध्ये आड ऑडियन्स हे काय असते ऑडियन्सचं महत्व काय असते फेसबुक पेज कसं बनवतात आणि टार्गेटिंग कशी करतात ह्या सर्व गोष्टी आपण कालच्या सेशनमध्ये शिकलेल्या आहोत ओके सो आय होप तुम्ही ह्या गोष्टीची प्रॅक्टिस केली असेल अशी मी आशा करतो आज आपण काय शिकणार आहे आज आपण शिकणार आहे की सोशल मीडियाची पॉवर काय आहे का, का बरं आपण सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे आपला कुठलाही बिझनेस मोठा करण्यासाठी किंवा कुठलाही बिझनेस ऑनलाईन घेऊन जाण्यासाठी किंवा कुठलाही बिझनेस सुरू करण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर का केला पाहिजे वाय सोशल मीडिया इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्यामध्ये सुद्धा फेसबुक ऍड आणि इंस्टाग्राम ऍडचा वापर आपण का केला पाहिजे हे सगळ्या गोष्टी आपण आज समजणार आहोत पण तत्पूर्वी मला तुम्हाला सर्वांना थँक्यू म्हणायचं आहे का बरं तुम्ही म्हणाल की सर अजून तो सेशन सुरू झालं नाही तरी तुम्ही थँक्यू म्हटलं आम्हाला त्याचं कारण काय आहे त्याचं कारण हे आहे की मी आत्ताच बोललो पाच मिनिटं आधी की कमिटमेंट ही फार मोठी गोष्ट आहे जर का तुम्ही कालही या सेशनला होते आणि आजही या सेशनला आहात आणि पुढचे तीन दिवस तुम्ही पुन्हा माझ्यासोबत राहणार आहात तर मित्रांनो हे खूप मोठं कमिटमेंट आहे त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही इथे आहात तुम्ही दररोज अटेंड करताय बघा मला सुद्धा इतर लोकांसारखे नव्वद मिनिटाचे दोन तासाचे सेशन घेता येतात एका दिवसात मी सगळं संपवू शकतो आणि माझा प्रॉडक्ट सांगू शकतो किंवा प्रॉडक्ट विकू शकतो पण मी ते करत नाही मी पाच पाच दिवस लोकांना याच्यासाठी शिकवतो हो कारण की त्यांना बेसिक अंडरस्टँडिंग आली पाहिजे त्यांना समजलं पाहिजे की नेमकं मी काय करणार आहे नेमकं मी काय शिकणार आहे नेमकं मला काय फायदा होणार आहे याच्यामधून त्यासाठी पाच दिवस करणं गरजेचं असते पुढे जाऊया काही ग्राउंड रुल्स आहेत प्रोग्रामचे ते मी पटापट सांगून देतो की पूर्ण प्रोग्राम अटेंड करायचा आहे तुम्हाला पाच दिवसाचा लाईव्ह प्रोग्राम पूर्ण पाच दिवस करायचा आहे या प्रोग्रामची जी कॉस्ट आहे ती दहा हजार रुपये पण ती आपण कुणाच कडून घेत नाही आहे आपण कम्प्लिटली फ्री करतोय कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला हा प्रोग्राम घेऊन जायचा आहे डू नॉट स्टार्ट इफ यू कॅन्ट फिनिश तुम्हाला जर असं वाटते की तुम्ही फिनिश करू शकणार नाही तर प्रोग्राम सुरूच करू नका हे मी कालही सांगितलं होतं हे मी रोज सांगणार आहे राईट युअर क्वेश्चन्स इन नोटबुक तुमच्याकडे नोटबुक आणि पेन असलं पाहिजे फक्त काहीतरी प्रोग्राम फ्री आहे म्हणून टाइमपास म्हणून झूमला जॉईन करून जरका तुम्हें जर का तुम्ही हा प्रोग्राम अटेंड करत असाल तर तुम्हाला खरंच सांगतो तुम्हाला काहीच फायदा होणार आहे तुम्हाला सिरियसली जर केलं तरच तुम्हाला काहीतरी फायदा होईल काल मी एक कोर्स सुद्धा फ्री दिला होता आय होप जे काल होते त्यांना मिळाला असेल क्युएन ए विल बी ऍट द एंड ऑफ द सेशन हा सेशन संपल्यावर तुमच्या काय क्वेश्चन आन्सरला आन्सर केल्या जाईल प्रश्नांना उत्तर दिल्या जातील पेशन्स विल बी अप्रिशिएटेड अँड दिस क्लास इज फॉर बिगिनर हे आपले ग्राउंड रूल आहेत फेसबुक पेज कसं बनवायचं कसं डिझाईन करायचं हे आपण कालच्या सेशनमध्ये शिकलो ऑडियन्स पण आपण शिकलो आता हे काय आहे मित्रांनो टाईप इन द चार्ट बॉक्स काय दिसते तुम्हाला स्क्रीनवर प्लीज टाईप इन द चार्ट बॉक्स स्क्रीनवर काय दिसत आहे आपल्याला टाईप इन द बॉक्स स्क्रीनवर काय दिसत आहे काय दिसतंय स्क्रीनवर टाईप करा चार्ट चार्टबॉक्समध्ये जरा मोती आहे राईट ओके आणि हा मोती कुठं असतो हो कुठं असतो मोती मोती कुठं असतो टाईप इन द बॉक्स मोती कुठं असतो शिंपल्यामध्ये ओके त्याच्या पुढचा प्रश्न आहे माझा शिंपलं कुठं असते म्हणजे मला हे विचारायचं आहे की मोती आणि शिंपलं हे तुम्हाला नेमकं कुठं सापडते कॅन यू टाईप सी मध्ये राईट पाण्यामध्ये ओके समुद्रामध्ये बरोबर आहे सगळं बरोबर आहे सर्वांचे उत्तर बरोबर आहे राईट समुद्रामध्ये पाण्यामध्ये ओके पण याचं एक स्पेसिफिक उत्तर आहे बरोबर आहे तुमचे पण उत्तर मोती का राहते है मोती गहराईओ मे राहते है सॉरी नो मोती कुठे असतात गहराईमध्ये असतात खूप खोलवर असतात खूप खाली असतात राईट तसंच जेव्हा तुम्ही हा कोर्स करताय जसा जसा हा कोर्स पुढे जाईल डे वन डे टू डे थ्री डे फोर डे फाईव्ह तोपर्यंत जसं जसं तुम्ही पुढं पुढं जाल तसं तसं तुम्हाला जास्त 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 अजून जास्त क्लॅरिटी येत जाईल कशाबद्दल फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड्स बद्दल तुम्हाला समजेल की नेमकं ह्या ऍड्स काय आहेत कसं का का करायचं असते कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज असते ह्या सर्व गोष्टी तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकणार आहात किती लोक त्या गोष्टी शिकण्यासाठी तयार आहेत टाईप मी इन द बॉक्स किती लोक त्या गोष्टी शिकण्यासाठी तयार आहेत टाईप मी इन द बॉक्स व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड वेरी गुड थँक्यू 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 यू एव्हरी वन बघा मी पुन्हा एक गोष्ट आणखी आठवण करून देतो जे लोक काल नव्हते त्यांच्यासाठी की मी काल सांगितलं होतं की मध्ये आपण ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे का बरं कारण जशा गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो तशाच गोष्टी आपल्या लाईफमध्ये होत असतात आणि तशाच गोष्टी आपल्याकडे येत असतात सो इफ यू आर अट्रॅक्टिंग पॉझिटिव्ह थिंग्स जर का तुम्हाला असं वाटते की मी या पाच दिवसात ऍड शिकलो पाहिजे तर तुम्ही या पाच दिवसात ऍड शिकाल डेली तुम्ही हजर राहाल जर कमिटमेंट केली असेल तर ओके तुम्ही जर असा विचार करत असाल की आता नाही ठीक आहे नंतर बघू रेकॉर्डिंग बघू वगैरे वगैरे सो so, तशा तशा गोष्टीज तुमच्या लाईफमध्ये काय होतात अट्रॅक्ट होतात म्हणून चॅटबॉक्समध्ये सुद्धा काय करायचं आहे ऍक्टिव्ह राहायचं आहे चॅटबॉक्समध्ये ऍक्टिव्ह राहिल्याने काय होईल की तुम्ही जे जे टाईप कराल ते तुमच्या मस्तिष्कमध्ये डोक्यामध्ये काय होईल फिट होईल ओके देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस बघा सक्सेसचा कुठला काही शॉर्टकट नसतो हे मी पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं की जर का तुम्ही त्या लोकांमधले असाल की सर मला पटकन शिकवून द्या चार दिवसात पाच दिवसात मला आलं पाहिजे मी एक्सपर्ट झालो पाहिजे अशी कुठलीच स्कीम माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे तुम्हाला यायचं असेल तर मिनिमम तुम्हाला थर्टी डेज मेहनत करावं लागेल मिनिमम थर्टी डेज ओके शिकावं लागेल पहावं लागेल गोष्टी तर तुम्हाला चांगल्या प्रकारे ऍड करता येईल ठीक आहे मला एक सांगा तुम्ही एक लाख रुपये महिना कमवण्याचं स्वप्न बघताय आणि त्यासाठी कमीत कमी एक महिना तर मेहनत करावं लागेल की नाही येस ना सिंपल गोष्ट आहे यार ओके सो चला पुढे जाऊया फेसबुक युजर्स इन इंडिया आता फेसबुक युजर्स किती आहे कालच आपण बघितलं होतं की फेसबुक युजर्स किती आहे तर जवळजवळ छत्तीस करोड हे फक्त फेसबुक युजर आहेत काल आपण बघितलं होतं इंटरनेट युजर इंटरनेट युजर किती आहेत इंटरनेट आणि सोशल मीडिया युजर फॉर्टी सिक्स करोड शेहेचाळीस करोड पण त्यामधले फक्त फेसबुक वापरणारे लोक किती आहे छत्तीस करोड लोक आहेत की जे फक्त फेसबुक वापरतात मग मला हे सांगायचं आहे की जर आपण फेसबुक ऍड शिकलो हॅलो एव्हरी हॅलो जर का आपण फेसबुक ऍड शिकलो तर हे छत्तीस करोड लोकांपर्यंत आपण जाऊ शकतो का येस नो इन द बॉक्स या छत्तीस करोड लोकांपर्यंत आपण जाऊ शकतो का येस नो इन द बॉक्स जर का आपण फेसबुक ऍड शिकलो तर आन्सर इज येस ओके कारण की जर का तुम्हाला हे माहित आहे की फेसबुकवर युजर्स किती आणि त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं तर आरामात तुम्ही त्या छत्तीस करोड पर्यंत जाऊ शकता मग त्यामधले तुमचे कस्टमर कदाचित दा फक्त छत्तीस असतील कदाचित छत्तीस हजार असतील कदाचित छत्तीसशे असतील कदाचित तीन लाख साठ हजार तुमचे कस्टमर असतील तो भाग वेगळा आहे पण तुम्ही जाऊ सगळ्या कस्टमर पर्यंत शकता तुम्ही त्या कस्टमरला टार्गेट करू शकता ओके काल मी लाईव्ह डॅशबोर्ड सुद्धा तुम्हाला दाखवला होता की कसं काम करते आणि डेली लाईव्ह डॅशबोर्डमध्ये मी थोडं 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 तुम्हाला सांगणार आहे सो so, थर्टी सिक्स पॉईंट सेवन करोड जवळजवळ एवढे युजर्स इंडियामध्ये आहेत आता पुढचा प्रश्न माझा आहे की जर का याच्यामधले किती लोक असे कि आहेत की जे ऍव्हरेज सोशल मीडियावर किती टाइम स्पेंड करत असतील डेली तुम्हाला काय वाटते एक माणूस तुमच्या आसपासचे लोक बघा तुमचे मित्र तुमचे रिलेटिव्ह तुमच्या घरातले लोक एक व्यक्ती सोशल मीडियावर किती टाइम स्पेंड करतो तुम्ही सांगा मग गुगलचा डेटा तुम्हाला तुम्हा मी दाखवतो आधी तुम्ही सांगा मग मी गुगलचा डेटा दाखवतो तुम्हाला ठीक आहे एक व्यक्ती चोवीस तासामध्ये किती तास इंटरनेट मोबाईल सोशल मीडियावर घालवत असेल तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय वाटते स्वतःवरून सांगा तुम्ही स्वतः किती स्पेंड करता हाऊ मच टाईम यू स्पेंड एव्हरी सिंगल डे चोवीस तासामध्ये किती तास स्पेंड करता बरेच लोकांनी उत्तर लिहिलेलं आहे कोणी तीन कोणी चार कोणी सहा कोणी नऊ अरे बापरे कोणी अकरा अरे बापरे ठीक आहे ओके आपल्याला असं वाटतं की आपण तीन चार तास स्पेंड करतोय लक्षात घ्या तुम्हाला हे पण मी सांगतो पण तुम्ही एक दिवस जर का डायरी मध्ये लिहिलं की कि तुम्ही किती वेळ घालवता एक व्यक्ती ऍव्हरेज हा माझा ऍव्हरेज आहे म्हणजे मी जे बघतो आजूबाजूला पाच ते सात तास घालवतो एक व्यक्ती किती पाच ते सात तास आणि गुगल काय म्हणते माहितीये आहे का मा गुगल म्हणते पाच तास घालवते कमीत कमी पण मला तरी असं वाटतं की आज लोक दोन दोन रात्री तीन तीन वाजेपर्यंत सोशल मीडिया बघतात बघतात की नाही येस नो बघतात की नाही मग त्याच्यामध्ये सर्वच आलं त्याच्यामध्ये युट्यूब आलं त्याच्यामध्ये तुमचं नेटफ्लिक्स आलं त्याच्यामध्ये तुम्ही फक्त सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडिया अकाउंट नका करू त्याच्यामध्ये तुमचं नेटफ्लिक्स आलं तुमचं सोनी लिव्ह आलं तुमचं अमेझॉन प्राईम आलं तुमचं त्याच्यामध्ये फेसबुक आलं तुमचं इंस्टाग्राम रील्स आल्या युट्यूब आलं सर्व असं सर्व मिळून किती घालवत असतील तर माझा ॲव्हरेज असा आहे की पाच ते सात तास तरी घालवत असतील एक व्यक्ती कारण की मी बघतो आजकाल की बरेच लोक रात्री रात्री सुद्धा लाईव्ह असतात पण गुगल असं म्हणते की एक व्यक्ती भारतामध्ये हॅलो हे फक्त भारताबद्दल बोलतोय गुगल असं म्हणतो की एक व्यक्ती भारतामध्ये पाच तास किती पाच तास डेली स्पेंड करतो कमीत कमी किती पाच तास हा डेली स्पेंड करतो मग तुम्ही कॉलेज गोइंग असाल मग तुम्ही काही हाऊस वाईफ असाल तर मग तर ते अजून जास्त वाढत जाते पण ऑफिसमध्ये काही काम नसेल तुम्हाला तर ते अजून वाढत जाते पण ॲव्हरेज पाच तास स्पेंड करतो आता माझा प्रश्न तुम्हाला आहे याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आपल्याला आपल्या कामाशी घेणं देणं आहे माझा एक प्रश्न आहे की जर का तुमचा एक कस्टमर आहे आणि तो जर का पाच तास सोशल मीडियावर आहे ओके किंवा मोबाईलवर आहे तुम्ही त्याला तुमची ऍडव्हर्टाइजमेंट कुठं दाखवली पाहिजे हो सांगा बरं जरा बॅनरवर रेडिओवर टीव्हीवर कुठं दाखवली पाहिजे कुठं दाखवली पाहिजे सोशल मीडियावर येस ऑर नो मग या सोशल मीडियामध्ये कुठं कुठे ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही करू शकता तुम्ही युट्यूबला करू शकता ऍडव्हर्टाइजमेंट येस तुम्ही फेसबुकला करू शकता ऍडव्हर्टाइजमेंट येस तुम्ही इंस्टाग्रामला ला करू शकता येस तुम्ही लिंकड इनला करू शकता येस मग आता युट्यूब ऍडव्हर्टाइजमेंट शिकणं फार कठीण आहे इन अजून फार ते पण फार डिफिकल्ट आहे सर्वात सोपं काय फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍडव्हर्टाइजमेंट करा राईट मी काय म्हणतो पाच तास जर का एक कस्टमर तुमचा सोशल मीडियावर घालवतो हो तर तुम्ही त्याला ऍडव्हर्टाइजमेंट सोशल मीडियावरच दाखवली पाहिजे ना येस नो, है तो है, येस, नो सिंपल आहे तर काय म्हणता कारण की तो तिथंच आहे पाच तास दिवसातले तर तुम्ही जर का त्याला ऍडव्हर्टाइजमेंट दाखवाल तर ती ऍडव्हर्टाइजमेंट लवकर जाईल की नाही त्याच्याकडे यस नो इन द चॅट बॉक्स राईट सिम्पल सो याचा अर्थ हा आहे की जर का तुमचा कस्टमर हा सोशल मीडियावर आहे तर तुम्ही त्याला ऍडव्हर्ट सुद्धा कुठे दाखवली पाहिजे सोशल मीडियावरच दाखवली पाहिजे येस नो इन द चार बॉक्स तुम्हाला माझा एक एक्सपिरियन्स शेअर करतो हॅलो लक्षात घ्या माझा एक एक्सपिरियन्स शेअर करतो मागच्या चार वर्षापासून मी ऑनलाईन क्लासेस घेतो आणि माझे स्वतःचे चार बिझनेस आहे काल मी दाख सांगितले होते कालच्या सेशनमध्ये मी अजून उद्याच्या सेशनमध्ये पण तुम्हाला दाखवेल की बिझनेस काय आहे कसा आहे तर हे सर्व बिझनेस माझे फक्त आणि फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून चालतात फक्त फेसबुक ॲडच्या माध्यमातून चालतात आणि तुम्हाला सांगू का चार वर्षात कधीच असं झालं नाही की माझे क्लायंट रिपीट झाले म्हणजे एक ऍडव्हर्टाइजमेंट माझी वेगवेगळ्या पुन्हा पुन्हा त्याच लोकांना दिसली असं कधीच नाही झालं आता तुम्ही बघा तुम्ही हे सेशन अटेंड करताय पाच दिवसाचं याच्या आधीचे जे सेशन आहेत ते अटेंड करणारे लोक ते वेगळे होते आताचे वेगळे आहेत आणि याच्या पुढचं जे सेशन असेल पुढच्या महिन्यातलं हे सेशन आमचे प्रत्येक महिन्यात चालतात महिन्यातून तीन सेशन होतात प्रत्येक वेळी वेगळे लोक येतात प्रत्येक वेळी नवीन लोक येतात कसं होते हे पॉसिबल सांगा बरं कोणी सांगू शकेल कसं पॉसिबल होते हे कसं पॉसिबल होते हे चार वर्षात तुम्हाला काय सांगतो मी चार वर्षात एकही क्लायंट रिपीट नाही झाला म्हणजे एवढे लोक आहेत फेसबुककडे बारा करोड ही महाराष्ट्राची लोकसंख्या आहे तुम्ही गुगलवर जाऊन बघून घ्या त्यामधले मी काय म्हणतो बारा करोडमधले सहा करोड लोक तर इंटरनेट वापरत असतील की नाही आज तुम्ही बघा एकेका एक एक घरामध्ये तीन तीन फोन आहेत प्रत्येक जण फेसबुक जवळ जवळजवळ प्रत्येक जण वापरतो प्रत्येक जण युट्यूब वापरतो अरे मोबाईल तुम्ही विकत घेतला की त्याला लॉग इन करण्यासाठीच तुम्हाला जीमेलची जी गरज आहे राईट म्हणजे इंटरनेट शिवाय तुमचं कामच होत नाही सो हे सगळे लोक कोण आहेत आपले कस्टमर आहेत कोणते कस्टमर आहेत फ्युचर कस्टमर आहेत हे गोष्ट समजा तर जर का तुमची ऍडव्हर्टाइजमेंट जर का ऑनलाईन असेल तर तुम्हाला फार सोपं जाईल लोकांपर्यंत पोहोचायला नंबर वन नंबर टू अशा लोकांपर्यंत जे लोक तुम्हाला ओळखत नाहीत अननोन त्याला काय म्हणेल मी अननोन लोकांपर्यंत पोहोचायला तुम्हाला फार सोपं जाईल आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून तुमच्या प्रॉडक्ट बद्दल सांगू शकाल तुमचं प्रॉडक्ट त्यांना विकू शकाल येस ऑर नो किती लोकांना वाटते की बरोबर आहे इट इज पॉसिबल ओके येस ठीक आहे आता मी तुम्हाला हे सांगितलं होतं की मी तुम्हाला व्हिडिओ बद्दल पण थोडीशी माहिती देणार आहे म्हणून एक पुढची जी स्लाइड आहे आपले पार्टिसिपंट आता बरेच लोक माझा प्रोग्राम अटेंड करतात ओके सो काही जे पार्टिसिपंट आहेत ते काही त्यांचा फीडबॅक देतात मला की कसा वाटला प्रोग्राम तर आपण फक्त दोन पार्टिसिपंट आहेत माझे त्यांचा आपण फीडबॅक ऐकू दोन मिनटाचा ऐकू आपण ते काय म्हणतात गुड इवनिंग सर आपका आज का जो प्रोग्राम थाम सेशन ही इझी एंड सिंपल वे से आपने एक्सप्लेन किया जो आज तक हम लोगों ने काफ़ी वेबिनार ज्वाइन किए पर उसमें समझ नहीं आ रहा था सो uh, so बहुत ही अच्छा सेशन था सर आपका थैंक यू या पलक पटेल मॅडम आहेत ह्या गुजरातच्या आहेत गुजरात वरून आहेत यांनी मागच्या वेळेस सेशन अटेंड केलं होतं त्यांनी ते त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला मी तुम्हालाही सर्वांना सांगेल की तुम्हाला जर माझं सेशन आवडलं तर नक्की तुमचा एक्सपिरियन्स व्हिडिओ स्वरूपामध्ये तुम्ही शेअर करू शकता ज्या कुठल्या माझ्या ग्रुप मध्ये तुम्ही असाल त्या ग्रुप मध्ये शेअर करा किंवा ऍडमिन नंबर जो आहे त्या ऍडमिन नंबरला शेअर करा त्या दुसऱ्या मॅडम आहेत यांनी बघा हे काय म्हणतायत जर ऐकून घेऊया आपण हॅलो सागर सर मुझे आपका वेबिनार बहुत अच्छा पहला ऐसा वेबिनार है जो मैंने कम्प्लीटली एंड तक देखा है और आपने इतना बेहतरीन समझाया है कि कोई भी आसानी से उसे कैचअप कर ले आपकी लैंग्वेज बहुत सिंपल है जो हर अगर कोई किसी को नहीं आता है वो भी एकदम सिंपली वो फर्स्ट स्टेप में ही कुछ अच्छा सीख सकता है तो थैंक यू सो मच अब मैं सेकंड डे में स्टार्ट करना चाहूँगी आज कि कल क्या सिखाएंगे आप थैंक यू सो मच आप इतना फ्री में दे रहे हो इतना लोगों के लिए सोच रहे हो वही बहुत बड़ी बात है थैंक यू सो मच हेलो सागर तो ये हे जे पार्टिसिपेंट आहेत ओके हे मागच्या बॅच मागच्या बॅच त्याच्या मागच्या बॅचचे पार्टिसिपेंट आहेत यांचा अनुभव आहे ओके सो मला हे सांगायचं आहे तुम्हाला की तुम्हाला जर का हा प्रोग्राम आवडत आवडला किंवा आवडत असेल तर तुम्ही सुद्धा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता आम्ही तो म्हणजे इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा आम्हाला खूप हेल्प होईल ओके सो द वे यू डू एव्हरीथिंग द वे यू डू एनिथिंग दॅट्स द वे यू डू एव्हरीथिंग असं म्हणतात जे लोक रेग्युलर क्लास करत आहेत मागच्या दोन दिवसापासून ते पुढचेही तीन दिवस रेग्युलर करतील हे मला माहिती आहे आणि हा माझा अनुभव आहे मागच्या बॅचेसमधला ओके सो नाव विल कम टू द नेक्स्ट पार्ट ऑफ टुडे सेशन आतापर्यंत आपण हे बघितलं की सोशल मीडियाचा काय वापर आहे किती तास सोशल मीडियावर लोक लो, वेळ वाया घालवतात किंवा वेळ घालवतात त्यांच्यापर्यंत तुम्ही कसं पोहोचू शकता ऍडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून पोहोचू शकता आता आता मी एका प्रॅक्टिकल गोष्टीवर जम्प करणार आहे आणि ती गोष्ट आहे की तुमचा बिझनेस काय आहे आणि त्या बिझनेसला फेसबुक ऍडच्या माध्यमातून तुम्ही कसं मोठं करू शकता किंवा कसे नवीन कस्टमर आणू शकता लोकान मी लोकान तर मी तीन लोकांना आता चान्स देणार आहे जनरली मी तीनच लोकांना चान्स देतो तर आपण जनरली मी तीन बिझनेस बद्दल सांगत असतो एक आहे रिअल इस्टेट एक आहे ब्युटी सलोन बिझनेस आणि एक आहे रेस्टॉरंट पण आज मी या बिझनेस बद्दल बोलणार नाही आज मी लाईव्ह तुमच्यासोबत बोलेल मला सांगा कुणाला आपल्या बिझनेस बद्दल समजून घ्यायचं आहे है। त्यांनी हँड रेज करायचं आहे आणि मी त्यांना अनम्यूट करेल ते व्यक्ती आणि मी आम्ही दोघ जण बोलू आणि तुम्हाला आम्ही समजावून सांगू की कशा प्रकारे त्यांचा बिझनेस ते मोठा करू शकतात ओके सो सगळ्यात पहिलं नाव आहे सँडी दुसरं नाव आहे लुप रुपाली लोंढे आणि तिसरं नाव आहे प्राजक्ता शेजवाळ ओके सो पहिलं जे प्राजक्ता शेजवाळ जे आहेत मॅडम त्यांना आपण पहिल्यांदा चान्स देऊ ठीक आहे प्राजक्ता मॅडम आर यू देर तुमचा हँड रेज असला तरच आम्ही तुम्हाला चान्स देऊ ओके तीन नावं मी घेतलेल्या आहेत सँडी रुपाली के सॉरी रुपाली लोंढे आणि प्राजक्ता सेजवाळ या तिघांनी पण शांत ठिकाणी बसायचं आहे मी तुमच्याशी आता बोलणार आहे तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला त्याचे उत्तरं द्यायचे आणि तुमचा बिझनेस कसा तुम्ही मोठा कराल किंवा कसा तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये फेसबुकचा फायदा होईल याबद्दल आपण आता बोलणार आहोत सर्वांनी बाकी लोकांनी लक्ष ठेवायचं आहे कदाचित यांच्याशी बोलता बोलता काही पॉइंट्स असे असतील की ज्याचा तुम्हाला सुद्धा हेल्प होईल चला तर सगळ्यात पहिले आपण प्राजक्ता मॅडम यांच्याशी बोलू प्राजक्ता मॅडम तुम्ही आहात मी तुम्हाला अनम्यूट करण्याचं परमिशन दिलेले आहे तुम्ही अनम्यूट करा येस माझा आवाज येतोय प्राजक्ता मॅडम येस yes, बाकी जेवढे लोक आहेत त्यांनी फक्त लक्ष ठेवायचं येस yes, प्राजक्ता मॅडम कुठून आहात आपण uh, मी सर पुण्यातूनच आहे ओके okay, काय बिझनेस करता आपण आयटी uh, सर्व्हिसेस सर आमच्या ओके व्हेरी गुड okay, आयटी मध्ये काय काय देता तुम्ही सर्व्हिसेस म्हणजे कुठल्या प्रकारचे सर्व्हिसेस देता वेबसाईट डेव्हलपमेंट सीआरपी सीआरएम सॉफ्टवेअर ऍप डेव्हलपमेंट ओके व्हेरी गुड व्हेरी गुड ओके सो आता तुम्हाला काय अडचण जाते नेमकं सर तेच लीड जनरेशन साठी हवं आहे बरं ठीक आहे याच्या आधी तुम्ही काही प्रयत्न केले हो गुगल वरती अॅड वगैरे केलेले आहेत बरं बट रिस्पॉन्स नाही आला इतका व्यवस्थित बर किती मंथली बजेट खर्च केलं तुम्ही आतापर्यंत uh, मंथली टेन थाउजंड पर्यंत केलं होतं बर टेन टेन पर्यंत असं किती महिन्यासाठी केलं तुम्ही थ्री मंथसाठी केलं होतं ओके आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो मॅडम यांना ओके आता आय टी सर्व्हिसेस याच्यामध्ये हे वेगवेगळे सर्व्हिसेस देतात जसं की वेबसाईट डेव्हलपमेंट आहे ओके सीआरएम आहे वगैरे अशा भरपूर सारे असतात पण मी एकच उदाहरण घेतो फक्त वेबसाईट डेव्हलपमेंट ठीक आहे मॅडम जर का तुम्हाला दहा हजार रुपये खर्च करून ओके पाच क्लायंट जर का मिळाले वेबसाईट वाले एका महिन्यामध्ये तर ठीक आहे का ओके ऐका हे हो चालेल एका वेबसाईट साठी किती चार्ज करता तुम्ही अंदाज Uh, अंदाज म्हणजे सर जसे त्यांना हवी असेल yes, मला माहित आहे येस जशी रिक्वायरमेंट असेल तसं असते पण ऍव्हरेज प्राइस सांगून द्या हजारापासून वेबसाईट ठीक आहे आपण दहा हजार पकडू सध्या ठीक आहे तसंच डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट असते काही काही लोकांची वेबसाईट पंचवीस हजाराची होते काही काही लोकांची पन्नास ची होते पण आपण दहा हजारच पकडू चला लोएस्ट पकडू आपण लोएस्ट की दहा हजार रुपये ओके आता माझं म्हणणं काय आहे की डोंट फोकस ऑन टू मेनी प्रॉडक्ट्स लक्षात घ्या तुमच्याकडे वेबसाईट आहे तुम्ही सी आर एम पण देता तुम्ही एक्स वाय झेड सॉफ्टवेअर पण देता असे चार पाच प्रोडक्ट आहे तुमच्याकडे पण सध्या फक्त एकाच प्रोडक्ट वर फोकस करायचा समजा तुम्ही वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी ऍड लावली ऍड आहे की डू यू वॉन्ट टू क्रिएट युअर ओन वेबसाईट ओके आणि याच्यामध्ये काहीतरी ऑफर क्रिएट करा की स्टार्टिंग फ्रॉम जस्ट फोर नाईन्टी नाईन सॉरी फोर ट्रिपल नाईन अशी एक ऑफर टाकली तुम्ही ओके आणि याच्यावर तुम्ही आता काय केलं ऐका मॅडम प्राजक्ता मॅडम दिवसाच्या तुम्ही फक्त लीड जनरेट करतात किती फिफ्टी लीड्स एका लीडला तुम्हाला किती खर्च येईल तुम्हाला सांगतो जर का माझ्या पद्धतीने तुम्ही गेले तर पंधरा ते वीस रुपये मॅक्सिमम एका लीड जनरेट करायला ठीक आहे पंधरा ते वीस रुपये फक्त मी प्राजक्ता मॅडम साठी सांगतोय बाकीच्या लोकांनी फक्त लक्ष ठेवा आता हे पन्नास लीड जर तुम्हाला डेली आले आणि यांच्याशी जर का तुम्ही किंवा तुमचा एक्झिक्युटिव्ह किंवा तुमच्या ऑफिस मधलं कुणी जर का बोललं आता पहिले सांगू पण पन्नास कुणेला तीस किती लीड झाले तुमच्याकडे किती झाले पंधराशे फिफ्टी वन फिफ्टी कशी काय होतील पंधराशे पंधराशे लीड झाले पंधराशे मधून किती लोक क्लोज कराल तुम्ही जर का एक एक्झिक्युटिव्ह तुमचा पंधराशे कॉल करतो एका महिन्यामध्ये किती क्लोज कराल सांगा बरं वेबसाईट साठी आणि तुम्ही दहा हजाराची वेबसाईट देता समजा कुणाला ची देता कुणाला पंचवीस ची देता कुणाला ची देता पण आपण ऍव्हरेज दहा पकडू किती क्लाइंट क्लोज कराल तुम्हाला काय कॉन्फिडन्स वाटतो फाय थाउजंड पर्यंत क्लोज होतील नाही पंधराशे मधून किती क्लाइंट क्लोज कराल माझा प्रश्न समजला का तुम्हाला फाय हंड्रेड या वन वन पाचशे किंवा हजारच्या आसपास तुम्ही असं म्हणत आहे मी म्हणतो पाचशे हजारही नका करू खूप झाले ते खूप झाले या पंधराशे मधून तुम्ही क्लोज कराल का वीस इज इट पॉसिबल असं समजू आपण की पंधराशे कॉलच नाही झाले तुमच्याकडून तुम्ही फक्त हजारच कॉल केले वीस क्लाइंट क्लोज कराल का वीस आणि असं समजा की फक्त दहाच हजार दिले तुम्हाला प्रत्येक क्लायंट फक्त दहा हजार किती झाले सांगा बरं मॅडम जरा दोन लाख रुपये झाले तुमचे आणि तुम्ही वीस क्लायंटला वेबसाईट दिली अजून संपलं नाही लक्ष देऊन ऐका ज्या क्लायंटनी तुमच्याकडून वेबसाईट बनवली त्याला जर का चांगली सर्व्हिस मिळाली तर तो तुमचा सीआरएम घेईल का पुढे चालून येस नो तो तुमचे अदर सॉफ्टवेअर घेईल का यस नो ही इन्कम तुमची वेगळी मुद्दा इथं हा आहे की तुम्हाला हे बघावं लागेल की क्लाइंटचं काय रिक्वायरमेंट आहे त्याला अजून कुठल्या गोष्टी तुम्ही देऊ शकता कुठले सॉफ्टवेअर्स देऊ शकता हे तुम्हाला बघावं लागेल त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे सर्वात आधी लीड जनरेट झाल्यावर त्याच्याशी एक कॉल घेतला पाहिजे कॉल कसा घ्याल तुम्ही झूम कॉल घेतला पाहिजे तुम्ही कसा घ्याल झूम कॉल तीस मिनिटाचा झूम कॉल घ्या त्याच्यासोबत माझं म्हणणं आहे की डेली जर का तुम्ही एक क्लायंट क्लोज करा फक्त दहा हजाराचा वेबसाईटसाठी डेली एक तरी महिन्याचे तीस क्लायंट होतात दहा हजार प्रत्येकी घेतली तरी तुम्ही तीन लाख रुपये कमावू शकता राईट right? आता मुद्दा राहिला पुढचा इथपर्यंत क्लिअर आहे प्राजक्ता मॅडम येस नो येस सर आता मुद्दा राहिला की सर फेसबुक ऍडवर किती खर्च करावा लागेल हा जे बजेट तुम्ही खर्च केलेला आहे ना आधी की दहा हजार रुपये मी खर्च केले एवढीच तयारी ठेवा हो फक्त फेसबुकवर खर्च करायची तुम्ही एवढीच तयारी ठेवा हो। बाकी सर्व मी तुम्हाला सांगेल कसं करायचं इट ओके तुम्हाला वाटते की हे होऊ शकते पॉसिबल आहे किती लोकांना वाटते की हे जे मी सांगितलं मॅडमला हे पॉसिबल आहे फक्त मी टाईप करायचे मध्ये आता प्रॉब्लेम कुठं आहे तुम्हाला सांगतो मी आता कुठे प्रॉब्लेम आहे सध्या म्हणजे असू शकतो किंवा असेल की कि आता तुम्ही पहिली गोष्ट तर लीडच जनरेट करत नाहीये जेवढं पाहिजे तेवढं पहिली गोष्ट आणि जर लीड जनरेट होत असतील तर त्याच्यावर तुम्ही काम करत नाही किंवा पन्नास शंभर कॉल तुम्ही करता आणि तुम्ही थकून जाता बस काय म्हणतात आता काय आता काय असं आता कसं करता मॅडम तुम्ही जरा सांगा आहे मॅडम आताची तुमची सिस्टम काय आहे नाही सर अजून तरी आम्ही आता कुठेच ऍड्स लावलेल्या नाहीयेत आहेत गुगल गुगलवरती जे के होता ते ऑलमोस्ट फेकच आला सगळ्या बरोबर आहे आता याच्यामध्ये पण मी तुम्हाला काय म्हंटल पंधराशे पैकी फक्त वीसच बघा रेशो कुठं आला तो सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या हॅलो सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही शंभर लीड जनरेट केल्या म्हणजे शंभर पैकी शंभर लोक तुमचं प्रॉडक्ट घेत नसतात हे गोष्ट पक्की डोक्यात घालून ठेवा मग तुम्ही म्हणाल की सर लीड खराब आले आहे पैकी शंभर लोक कधीच प्रोडक्ट घेत नसतात आता माझा प्रोग्राम दरवेळेस दोनशे तीनशे लोक अटेंड करतात प्रत्येक जण माझं प्रॉडक्ट नाही घेत त्यामधले फक्त वीस ते पंचवीस लोक माझं पुढची लेवल घेतात समजलं का त्यामुळे तुम्ही हा विचार काढून टाका की शंभर लोक आले त्याच्यामधले शंभर लोक घेतील पैकी दहा लोकांनी जरी तुमचं प्रॉडक्ट घेतलं तरीही खूप आहे कारण दहा हजाराचं तुमचं प्रॉडक्ट आहे गुन्हेला दहा बरोबर एक लाख रुपये खर्च किती केला तुम्ही फेसबुकवर दहा हजार रुपये नव्वद हजार रुपये प्रॉफिट झालं तुम्हाला इथे येस नो प्लस हे दहा लोक जर तुमचं इथलं अदर कुठलं प्रॉडक्ट जर का विकत घेतील अजून तर ते तुमच्यासाठी काय आहे बोनस आहे हे डोकं तुम्हाला वापरावं लागेल हा माइंडसेट तुम्हाला ठेवावा लागेल क्लिअर आहे का हे तुम्हाला येस नो एव्हरीबॉडी प्राजक्ता मॅडम तुम्हाला क्लिअर आहे का हो सर आवडलं का मी काय सांगितलं ते तुम्हाला हो हो मग या महिन्यापासून तयारी आहे का तुमची दहा हजार रुपये खर्च करायची हो करूयात येस ओके आणि तुमच्या ऍड तुम्ही स्वतः कराल असंही नाही की तुम्हाला कोणाला काम द्यायचं आहे की काही स्वतः ऍड करा तुम्ही स्वतः तुमची तुम्ही स्वतः तुमची ऍड करा स्वतः कॉलिंग करा काही अडचण आली तर मला विचारा मी तुम्हाला हेल्प करेल ओके ओके ठीक आहे पण तुम्हाला हे कुठेतरी माइंडसेट बनवावं लागेल की नाही हे मला करायचं आहे बाबा कारण की जर ग्रो करायचं आहे लाईफमध्ये मध्ये तर काहीतरी रिस्क घेऊन पाहावं लागेल की नाही आपल्याला येस नो काय वाटते तुम्हाला सर्वांना काय वाटते येस राईट सो प्राजक्ता मॅडम ओके एनी डाऊट एनी क्वेश्चन याच्यामध्ये काही प्रश्न आहे तुमच्याकडे असेल तर विचार no. विचारा विचारा ओके थँक्यू सो मच प्राजक्ता मॅडम थँक्यू फॉर टॉकिंग टू अस थँक्यू फॉर युअर टाइम ओके नेक्स्ट नेक्स्ट कोणाचं नाव घेतलं होतं मी रुपाली लोंडे लोंढे हा रुपाली लोंडे मॅडम तुम्हाला अनम्यूट करतोय मी त्यानंतर सँडी ओके okay? अरे एक मिनिट एक मिनिट चुकून दुसऱ्यांना अनम्यूट केलं मी रुपाली लोंडे येस रूपाली लोंडे मॅडम प्लीज अनम्यूट सेल्फ मित्रांनो तुम्हाला जर का आयडिया आवडली जे मी इतरांना देतोय ते तुम्ही पण इम्प्लिमेंट करू शकता ठीक आहे ओके एक गोष्ट मी सांगायचं विसरलो प्राजेक्टा मॅडमला की तुम्हाला आधी हे बघावं लागेल की तुमच्या सर्व्हिसेसची रिक्वायरमेंट कोणाला आहे है, है ना तर ते मी तुम्हाला सांगेल ॲडव्हान्स लेवलमध्ये की सर्व्हिसेसची रिक्वायरमेंट कोणाला आहे आणि त्या सर्व्हिसेस ते लोक कसे शोधायचे ठीक आहे एक गोष्ट मी सांगायचं विसरलो होतो मी ते सांगून दिली येस नंतर रुपाली लोंडे मॅडम काय करता मॅडम तुम्ही कुठून आहात सर मी पुण्यावरून आहे ओके okay, काय करता तुम्ही माझी बेकरी आहे स्वतःची व्हेरी गुड ओके कुठे आहे बेकरी तुमची माझी कोंडवा बुद्रुक मध्ये आहे सर कोंडवा बुद्रुक हा म्हणजे मला मला एक्झॅक्ट नाही माहित पण ठीक आहे ओके जे okay, आहे कात्रज कोंडवा रोड लक्षात येस 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 ओके ओके किती वर्ष झाले या बिझनेस मध्ये आहात तुम्ही सर दोन वर्ष झाले मला ओके okay. आणि आता काय टार्गेट आहे तुमचं काय करायचं आहे तुम्हाला हडपसरला तिथे मला लीड जनरेट होत नाहीयेत जे काउंटर ओपन केलं त्याच्यामध्ये काय काय सेल करायचं मेजरली आ, मेजरली म्हणजे माझे सगळे ड्राय आयटम सर खारी टोस्ट वगैरे असे तर तुम्हाला काय करायचं तिकडे कस्टमर जास्त पाहिजे राईट हो करेक्ट ओके केक बनवता का तुम्ही केक हो सर केक पण बनवता आता पुन्हा सर्वांनी एकदा लक्षात घ्या जसं मी आता मगाशी प्राजक्ता मॅडम सोबत बोललो तीच गोष्ट मी आता रुपाली मॅडमला पण सांगणार आहे लक्षात घ्या मी काय म्हणतो फोकस ऑन वन प्रॉडक्ट फर्स्ट ओके फोकस ऑन वन प्रॉडक्ट मला सांगा मीजर मीजर मी जर की मी जर का तुम्हाला म्हणेल की हे बघा मी वेबसाईट डेव्हलपमेंट पण शिकवतो हो मी कोर्स कसा बनवायचा ते पण शिकवतो हो मी फेसबुक ऍड पण शिकवतो हो मी ग्रॅटिट्यूड पण शिकवतो हो मी गोल सेटिंग पण शिकवतो हो मी लॉ ऑफ अट्रॅक्शन पण शिकवतो हो सांगा तुम्हाला काय शिकायचं झालं कन्फ्युज तुम्ही तुम्ही विचारच नाही करू शकत काय शिकवायचं फोकस ऑन on वन प्रॉडक्ट मी सांगितलं तुम्हाला आता की मी फक्त फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲड शिकवतो तुम्ही त्याच्यासाठी माझ्याकडे आले राईट right? आता जसं जसं तुम्हाला माझ्या सर्व्हिसेस आवडतील माझ्या शिकवण्याची पद्धत आवडेल माझ्या बाकीच्या गोष्टी आवडेल ऑटोमॅटिकली यू विल बाय माय नेक्स्ट प्रॉडक्ट येस नो इन द बॉक्स एव्हरीबडी राईट रुपाली मॅडम फोकस ऑन वन प्रॉडक्ट तुम्हाला काय करायचं आता हडपसरमध्ये जिथं कुठं तुमचं आउटलेट असेल त्याच्या पाच ते दहा किलोमीटर मध्ये अवेअरनेस ऍड लावायची मॅडम लक्षात घ्या okay. अवेअरनेस okay. की या या नावाची एक बेकरी इकडे चालू झालेली hmm. आहे माझं म्हणणं काय आहे बघा मी फार लिमिटेड लोकांसोबत काम करतो त्यामुळे उद्या मी तुम्हाला सांगणार आहे की मी कोणत्या लोकांसोबत काम करणार आहे ठीक आहे जर का तुम्हाला खरंच असं पाहिजे असेल की येणाऱ्या ती, तीन तीन महिन्यामध्ये नाईन्टी डेज मध्ये माझा बिझनेस वॉर गेला पाहिजे सो so, तुम्ही उद्याचा क्लास सर्वांनी ज्यांना ज्यांना असं वाटतं त्यांनी अटेंड केलाच पाहिजे ठीक आहे सो so, जर का तुम्ही एक अवेअरनेस ऍड लावली रुपाली मॅडम ओके हडपसर मध्ये अशा अशा प्रकारची एक बेकरी सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक कुठली तरी ऑफर क्रिएट केली समजा तुम्ही ऑफर आता बघा कशी ऑफर क्रिएट करून देतो मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये ठीक आहे ऑफर हे तुम्हाला अजून अभ्यास करावा लागेल माझ्यासोबत बसून पण मी एक सांगतो की एक ऑफर क्रिएट केली की आता महिना चालू आहे मेन ओके okay? तर मे महिन्यामध्ये ज्यांचा बर्थडे आहे त्यांना थर्टी पर्सेंट डिस्काउंट ठीक आहे व्हॉट एव्हर दे विल बाय व्हॉट एव्हर दे विल बाय त्यांनी यायचं फक्त प्रूफ दाखवायचं की माझा बर्थडे आहे अँड व्हॉट एव्हर दे बाय जे काही बिल होईल त्याच्यामध्ये थर्टी पर्सेंट ऑफ आता तुम्ही काय म्हणाल सर याच्यात तर माझा लॉस होऊन जाईल होईल की नाही शंभर टक्के होणार कदाचित होईल कदाचित होईल लॉस तुमचा हो ना दे ना काही फरक नाही पडत लॉस याच्यामध्ये पण आता मला सांगा ही जी ऑफर तुम्ही क्रिएट केली ह्या व्यक्ती एक्स वाय एक्स व्यक्ती समजा तुमच्या आउटलेटला एकदा आला ओके okay? त्याला तुमचं आउटलेट जर आवडलं सो कॅन चान्सेस आहेत का की शंभर लोक जर आले तर या शंभर पैकी तीस लोक पुन्हा रिपीट येतील तुमच्या आउटलेटला डेफिनेटली असं होऊ शकते का की ही तीस लोक नेहमीचे कस्टमर होऊन जातील तुमचे दॅट इज व्हॉट इज द इम्पॉर्टंट थिंग हे झाली पहिली गोष्ट ओके Okay, okay. आता काही लोकांच्या मनात हे डाऊट असेल की सर असं कसं काय समजेल आपल्याला की मे महिन्यात कोणाचा बर्थडे आहे कोणाचा ऍनिव्हर्सरी आहे दाखवतो पाच मिनिटात पाचच मिनिट थांबा याला म्हणतात थांबा तुम्ही आता फक्त पाच मिनिट मी दाखवतो हे झाली पहिली गोष्ट की ते शंभर पैकी तीस लोक आपले रेग्युलर कस्टमर बनतील आता अजून काय करायचं हा एक्स आला ना तुमच्याकडे या एक्सनी म्हटलं की माझा बर्थडे याला सांगायचं की बाबा सेल्फी कार्ड या बेकरी सोबत आणि थर्टी पर्सेंट तुला डिस्काउंट मिळालं ही ही पोस्ट टाकशील तू तुझ्या कुठं फेसबुक किंवा वर तरच तुला हे अप्लिकेबल आहे येस नो येस, येस। आता या एक्स्ट्रा कॉन्टॅक्ट मध्ये समजा दोन हजार लोक आहेत वर या दोन हजार लो, काय तुमच्या बेकरीचं नाव मॅडम राज्नी बेकरी, बेकरी। काय राजनी राजनी बरोबर आहे येस येस राज्नी आता या राज्नी बेकरीचं नाव या दोन हजार लोकांपर्यंत गेलं का जे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारे लोक या दोन पैकी कमीत कमी दोनशे लोक असे असतील का जे हडपसर मध्ये राहतात शंभर तर असतील यस नो पैकी पाच तर व्हिजिट करतील की नाही येस नो ओ, अशा प्रकारे यू हॅव टू बिल्ड इट समजलं हे मी तुम्हाला फक्त एक छोटीशी सांगितली है ना अशा माझ्याकडे शंभर स्ट्रॅटर्जी आहेत सो ही यू कॅन युज दिस स्ट्रॅटर्जी आणि अवेअरनेस वर तुम्हाला किती खर्च करायचा आहे फक्त शंभर रुपये पर डे किती शंभर रुपये पर डे तीन हजार रुपये महिना आता या तीन हजार रुपये महिन्यात माझं म्हणणं काय आहे तुम्हाला जर का तीस कस्टमर जरी मिळाले आणि एक कस्टमर तुम्हाला एक हजार रुपये जरी देऊन जातो एव्हरेज त्यांनी एखादा केक घेतला आता एखादा व्यक्ती जर का तुमच्या तिथपर्यंत येईल ना आउटलेट पर्यंत ऑफर पाहून तर तो काही पाचशेच्या खाली तर खर्च करणारच नाही तो मिनिमम तरीही हजार गुन्हेला तीस किती झाले तीस हजार खर्च किती केला तुम्ही फेसबुकवर तीन हजार काय म्हणता असं जर तुम्ही करत राहिले पुढचे दोन तीन महिने तर ऑटोमॅटिकली फ्लो वाढेल का तुमचा वाढेल आता मला सांगा तुमचं बजेट किती आहे तुम्ही किती बजेट खर्च करायची इच्छा आहे तुमची की सर मी माझा जर का आउट माझ्या आउटलेटवर जर का फुटफॉल वाढत असेल तर मी एवढं बजेट खर्च करायला तयार आहे माझं म्हणजे माझा माइंडसेट आहे बाबा एवढं म्हणजे माझं पाच सहा हजारापर्यंत आहे सर गुड 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 ठीक आहे ठीक आहे इट इनफ पाच सहा हजार ठीक आहे नो प्रॉब्लेम काही म्हणजे खूप वाईट नाही आहे पाच सहा हजार ठीक आहे ओके तुम्ही ऑलरेडी बिझनेस करता रुपाले मॅडम तर तुम्हाला एवढं तर माहितच असेल तुम्ही ऑलरेडी एक बेकरी चालवायचा एवढं तुम्हाला माहितच असेल से की पहिले बिझनेस मध्ये काय करावं लागते इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट नंतर काय मिळतात रिटर्न मिळत रिटर्न्स मिळतात सिम्पल तर हा माइंडसेट कंटिन्यू ठेवावा हो लागेल तुम्हाला ओके नहीं। नहीं। सो आता तुम्ही एक नवीन आउटलेट चालू केलं तर मिनिमम दोन ते ती तीन महिने तुम्हाला मार्केटिंगवर स्पेंड करावं लागेल आणि हे जर का तुम्ही स्वतः शिकले तर तुमचे किती सारे पैसे वाचू शकतात आणि आता जर तुम्ही आमच्या सारख्या एजन्सीकडे आले तर आम्ही तुम्हाला सरळ दहा हजार पंधरा हजार रुपये महिन्याला चार्ज करू हो ठीक आहे पण माझं म्हणणं काय आहे त्यांनी सहा हजार रुपयाचं पॅकेज दिलंय त्याच्यामध्ये काही नसते हो तुम्हाला सांगू का ते काही समजत पण सांगत नाही तुम्हाला जेवढं मी समजून सांगत आहे ना आता या फ्री प्रोग्राम मध्ये एवढेही त्याने समजून नशीन सांगितलं तुम्हाला हे सांगतो मी काय म्हणता नो माझं म्हणणं हे आहे की तुम्ही स्वतः शिका तुम्ही स्वतः समजून घ्या खूप मोठं रॉकेट सायन्स नाही दोन मिनिटाचं काम आहे ठीक आहे ओके कोणीतरी खूप काही काही टाईप केलं इकडे मी त्याचं उत्तर देतो दोन मिनिटं थांबा ओके आता लक्षात घ्या दोन मिनिटं आता कोणाला तरी मला विचारलं होतं की बर्थडे बर्थडे आहे हे कसं काय समजेल बघा लाईव्ह दाखवतो बघायचं तुम्हाला म्हणून मी म्हटलं माझ्याकडे पाच लोक जरी आले ना आय एम हॅपी कारण की मला ना, का जा। जा आहे ना सिलेक्टेड लोकांसोबत काम करायचं प्रत्येकासोबत काम नाही करायचं ज्याचा माइंडसेट आहे त्याच्यासोबतच काम करायचं आता रुपाली मॅडम मा ऑलरेडी बिझनेसमध्ये आहे त्यांना माहित आहे बिझनेस काय आहे लक्षात घ्या आता इकडे ओके आता हे बघा मी इथे स्क्रीन शेअर करतोय हे बघा दिसते सर्वांना स्क्रीन हे फेसबुक आयडिया आहे बघा आता बजेट किती आहे एक हजार रुपये डेली चालू आहे आमचं दिसते तुम्हाला एक हजार रुपये डेली हे माझं एक अकाउंट आहे असे माझे चार अकाउंट आहेत वेगवेगळे आता हे बघा एक हजार रुपये डेली खर्च करतोय याच्यावर तीस दिवसाचे तीस हजार रुपये या एका एक अकाउंटवर जातात ठीक आहे असे चार पाच अकाउंट वेगवेगळे आहेत आता तुम्हाला मी सांगतो बघा कसं सर्च होते आता मी हे ओपन करतो इथं दिसते ना स्क्रीन माझी मी बोललो तुम्हाला की रोज मी तुम्हाला काहीतरी शिकवणार आहे काहीतरी दाखवणार आहे आता बघा स्पेसिफिक समजा तुम्हाला बर्थडे सिलेक्ट करायचा आहे की बाबा मे महिन्यात कोणाचा बर्थडे आहे का हे बघा डिटेल टार्गेटिंग म्हणून एक ऑप्शन असतो याच्यामध्ये आल्यानंतर तुम्ही फक्त लिहा बर्थडे ठीक आहे आता इथं तुम्हाला दिसते अपकमिंग बर्थडे ठीक आहे बर्थडे इन जानेवारी बर्थडे इन डिसेंबर बर्थडे इन मार्च बर्थडे इन मे दिसते काय इथे मे कुठं तुम्हाला हे बघवा बर्थडे इन मे झालं का आता ज्याच्या ज्याच्या फेसबुक मध्ये मे महिन्याचा बर्थडे टाकलेला असेल तो व्यक्ती जर का हडपसर मध्ये राहत असेल तो व्यक्ती जर का तुमच्या बेकरी पासून दहा किलोमीटरच्या मध्ये असेल तर त्याला तुमची ऍड दिसणार आहे हे झालं नंबर वन आता तुम्ही असंच अनिव्हर्सरी पण टार्गेट करू शकता अॅनिव्हर्सरी ओके इन कमिंग थर्टी डेज येणाऱ्या तीस ते साठ दिवसामध्ये एखाद्याची अॅनिव्हर्सरी असेल तर ते पण तुम्ही इथं करू शकता अशा माझ्याकडे भरपूर स्ट्रॅटजी आहेत सो कनेक्ट विथ मी रुपाले मॅडम उद्याचा सेशन अटेंड करा आय विल शेअर विथ यू ओके गाईज ओके क्लिअर आवडली तुम्हाला स्ट्रॅटेजी रुपाली मॅडम काय वाटते पॉझिटिव्ह <laughs> आहात yes, तुम्ही येस सर yes, खूप म्हणजे मला खूप छान वाटलं स्ट्रॅटेजी थँक्यू so सो मच मी वर्क करेल याच्यावरती यू सो मच so पण तुम्ही एकटा नाही करू शकत यू नीड वन मेंटॉर विथ यू कारण की तुम्हाला अवेअरनेस ऍड कशी लावायची पोस्टर काय तयार करायचं तिथे आल्यावर त्याची काय बोलायचं हे सगळं आम्ही सांगणार आहे ओके सो यू यू नीड माय हेल्प देन डेफिनेटली आय एम रेडी तुम्हाला जर असं वाटतं की तुम्ही स्वतः करू शकता बिलकुल शंभर टक्के करा माझं काहीच त्याच्यामध्ये हे नाही आहे ओके ठीक आहे येस थँक्यू सो मच रुपाली मॅडम थँक्यू फॉर युअर टाइम ओके इथे चॅटबॉक्स मध्ये कुणीतरी टाईप केलेलं आहे आय हॅव सम ऑफर्स ऑर स्पेशल डे सो दॅट क्लाइंट गेट अवेअरनेस येस टुडे इज द मदर्स डे बघा मदर्स डे ची ऑफर सांगितली मॅडमने आपल्याला याच्यामध्ये मदर्स डेची काही ऑफर क्रिएट करू शकता सो so, तुम्हाला प्लॅन करावं लागेल सी यू हॅव अ बिझनेस अँड इफ यू वॉन्ट टू ग्रो दॅट बिझनेस यू हॅव टू प्लॅन ओके आमचे सेशन्स प्लॅन असतात की आता पंधरा अकरा ते पंधरा हे सेशन असणार आहे नंतर सव्वीसला हे असणार आहे पंचवीसला ते असणार यू हॅव टू प्लॅन आपण काय माहिती का बिझनेस टाकला आपण झोपून जातो बस आता ठीक आहे येईल आता कस्टमर येईल यू हॅव्ह टू प्लॅन यू हॅव टू स्पेंड सम मनी किती लोक इथे आहेत की जे पैसे खर्च करायला तयार आहेत हाऊ मेनी पीपल आर रेडी टू स्पेंड सम मनी बघा पैसे खर्च करायला तुम्ही तयार असलेच पाहिजे तरच तुमच्याकडे पैसा येणार आहे सिम्पल ही गोष्ट इफ यू आर नॉट रेडी टू स्पेंड मनी नथिंग टू नथिंग टू चेंज ओके फर्स्ट कोणीतरी इथे सांगितलेलं आहे फर्स्ट क्रिएट ऑडियन्स अँड डेन क्लायंट हा तर जसं की आता रुपाली मॅडमशी मी बोललो आणि प्राजक्ता मॅडमशी मी बोललो तुम्हाला तुमचा ऑडियन्स क्रिएट करावं हो लागेल कुठल्या लोकांना ॲड दाखवायचे ते बघावं हो लागेल तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप कराव्या लागतील इज इट क्लिअर ओके येस अपार्ट फ्रॉम दिस जर का तुम्हाला कधीही असं वाटलं की यू वॉन्ट टू टॉक टू मी ऑर माय टीम सो so, हा नंबर आहे मध्ये मी दिलेला आहे सेवन फाईव्ह झिरो सेव्हन टू फाय थ्री टू फाईव्ह थ्री यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुमच्या बिझनेस बद्दल अजून काही माहिती विचारू शकता किंवा आम्ही तुम्हाला कसं हेल्प करू याबद्दल तुम्ही माहिती विचारू शकता ठीक आहे बट आता पुढे जाऊया आपण सँडी तुम्हाला मी अनम्यूट करतो सँडी नेक्स्ट बिझनेस आपण बघूया सँडी यांचा मजा येत आहे बाकी लोकांना की कसं काय असते ते पण तुम्हाला आहे येस सँडी प्लीज अनम्यूट सेल्फ तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही कुठून आहात ते सांगा सँडी ते जर का अवेलेबल नसतील तर आपण दुसऱ्यांचं कुणाचं घेऊ आय थिंक सँडी इज नॉट अवेलेबल श्रीराज बोंडे येस सँडीजी येस एक्च्युली अनम्यूट करता करायला ऑप्शनच येत नव्हतं माझ्या स्क्रीन वरती ओके ओके सँडी तुमचं पूर्ण नाव सांगा आहे पिंपरी चिंचवड तुमचं पूर्ण नाव सांगा संदीप कदम नाव आहे माझं काय प्रोडक्ट आहे तुमचं गणपती आयडॉल्स विकतो मी पण नॉर्मली फक्त गणपती आयडॉल्स आणून विकत नाही तर त्यांना करून म्हणजे आय एम अ ड्रेपरी आ, 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 आर्टिस्ट ओके त्यांना ड्रेपरी करून देतो आम्ही सो एक But... uh, कॉमन टच त्याच्यापेक्षा थोडासा लक्झुरियस फील ज्यांना पाहिजे त्याच्यासाठी ते तसे डिझाईन म्हणजे डिझाईन करून देतो किंवा रियल कपडे त्यांना नेसून देत असतो आम्ही तर हा माझा प्रॉडक्ट आहे की गणपती विकायचे जे आता तीन महिन्यानंतर गणपतींचा सीजन गणपती येतील आणि त्याचं आमचं प्रिपरेशन आतापासून चालू झालेलं आहे वेरी गुड वेरी गुड ओके सो संदीप जी सर्वप्रथम तुमचे स्वागत आहे तुमचं प्रॉडक्ट मला जे समजलं तर तुम्ही काय करता की गणपतीचे जे ड्रेस डिझायनिंग वगैरे तसं काहीतरी करता बरोबर आहे हो करेक्ट आणि ते तुम्ही मग कोणाला देता तुम्ही जे मंडळवाले लोक असतात त्यांना की पर्टिक्युलर ते रेग्युलर नॉर्मल कस्टमर जरी असतील ना तुम्ही घरामध्ये एक गणपती ओके तुम्ही याच्या व्यतिरिक्त पण बाकी काही प्रॉडक्ट पण असतील गणपती हे त्या वर्षातून एकदाच येते ना हो वर्षातून एकदाच म्हणजे ऑदर दॅन दिस माझी वाईफ फॅशन डिझायनर आहे तर साडी ड्रेपिंग बॉक्स फोल्डिंग हे ते किंवा बाकीचे सगळे जे आहेत तो म्हणजे एक बुटीकचा बिझनेस आहे आमचा ठीक आहे ओके क्लिअर सो पहिले आपण या गणपती याच्याबद्दल बोलू आपण ठीक आहे ओके मी एक एक कुठलं तरी सॉल्युशन देईल तुम्हाला हा बघा तसं उत... हे येणार आहे त्यामुळे मी तुम्हाला आपल्या तुम्ही दोन वेळा सजेस्ट केलं की एका एक प्रोडक्ट वरती फोकस करायचं आता अपकमिंग माझं मार्केट गणपतीच आहे एक्झॅक्ट exactly. जास्त फोकस केलेला येस 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 ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची की फोकस ऑन वन प्रॉडक्ट फर्स्ट ओके की कुठल्या प्रॉडक्टला मला नेमका हायलाईट करायचं आहे आणि त्यानंतर मग ऑटोमॅटिकली तुम्हाला इतर प्रॉडक्ट च्या ऍड पण लावता येतील आता यांचं आपण समजून घेऊ बघा गणपती जर का येणार आहे आता येणाऱ्या काळामध्ये समजा ऑगस्टमध्ये गणपती येईल तर मिनिमम त्याच्या नव्वद ते साठ दिवसाआधी तुमची ऍडव्हर्टाइजमेंट चालू झाली पाहिजे येस ऑर नो येस yes. आता उद्या गणपती आहे आणि जर का तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट लावली तर काहीच फायदा होणार नाही तर तुम्हाला नव्वद ते साठ आधी ऍडव्हर्टाइजमेंट रन करावं लागेल तुम्हाला अशी काहीतरी अडव्हर्टाइजमेंट बनवावं लागेल ते ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला सांगतो की बाबा ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सप्लेन करत आहात की तुम्ही नेमकं काय करता जसं आता मला समजलं की बाबा गणपतीसाठी तुम्ही त्याला आपण डेकोरेशन म्हणू शकतो राईट की गणपती डेकोरेशन असं तुम्ही हा शब्द वापरू शकता हा समजायला सोपा जाईल मग त्यानंतर कॉल आल्यानंतर तुम्हाला किंवा लोकांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता की आम्ही गणपतीचे कपडे देतो किंवा एक्स वायझेड जे काय असेल ते तुमचं ठीक आहे सो तुम्ही गणपती डेकोरेशन हा शब्द वापरू शकता गणपती डेकोरेशन आणि तुम्हाला मलाही माहित आहे तुम्हालाही माहित आहे की पुण्यामध्ये गणपती उत्सव हा फार उत्साहाने केला जातो राईट सो so, यू विल गेट सो मेनी क्लायंट्स आणि हे क्लाइंट्स कसे आहेत माहिती आहे का हे क्लायंट जर तुमच्याशी एकदा जुळले तर हे प्रत्येक वर्षाचे क्लाइंट्स होतील तुमचे हे पण गोष्ट तेवढीच इम्पॉर्टंट आहे ओके so, गणपती डेकोरेशन नावाने तुम्हाला एक ऍड तयार करायची आहे ज्या मध्ये तुम्ही काहीतरी असं हे बघा ऍडव्हर्टाइजमेंट तयार करणं हा पण एक खूप मोठा टास्क आहे हा लक्षात घ्या तुम्ही ती इमेज कशी तयार करता किंवा तुम्ही एखादा व्हिडिओ बनवता तो व्हिडिओ तुम्ही कसा बनवता त्याच्यावर पण खूप साऱ्या गोष्टी डिपेंड करतात की तुम्हाला काही लोक म्हणतात ना की सर मी ऍडव्हर्टाइजमेंट लावली पण मला काही फायदा झाला नाही काही लीड्स आल्या नाही लीड्स आल्या तर त्या फेक लीड आल्या ली किंवा काही कामाच्या नव्हत्या त्याचं कारण हे आहे की तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट राईट नाही क्रिएट केली ओके okay. okay. तुम्ही जर का ऍडव्हर्टाइजमेंट स्पेसिफिक क्रिएट केली त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रश्न विचारले कस्टमर जर का व्यवस्थित तुम्ही त्याला नर्चर केलं तर तुमच्याकडे चांगले क्लायंट्स येतील आणि आपल्याला जास्त क्लायंट नाही पाहिजे आपला प्रॉडक्ट जर का समजा एक हजाराचं किंवा असेल तर आपल्याला शंभर क्लायंट जरी मिळाले तरी खूप आहे एक हजाराचे आपला प्रॉडक्ट जर का दहा हजाराचं असेल तर आपल्याला दहा क्लायंट जरी मिळाले एका महिन्यात तरी खूप आहे लाख रुपये सहज होतून जातील ठीक आहे खूप आहे राईट सो तुम्हाला काय करायचं आहे सँडीची तुम्ही गणपती डेकोरेशन नाव आणि ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट करायची ओके याच्यावर तुम्ही लीड ऍड लावायची बघा लीड आता लीड ॲड मध्ये काय होईल की समोरचा व्यक्ती तुम्हाला त्याचं नाव आणि नंबर देईल ओके नाव आणि नंबर देईल तर तुम्ही काय करायचं इमिजिएट एव्हरी डे ज्या काही लीड्स येतील त्यांना कॉल करायचा आहे आणि त्यांची जे तुम्हाला बोलायचं आहे की त्यांची रिक्वायरमेंट काय आहे ते समजून घ्यायचं आहे मग तुम्ही काही बनवलेले असतील याच्या आधीचे त्यांना ते व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला फोटोज वगैरे आणि त्याची तुमची प्राइस सांगायची आहे ठीक आहे शंभर लोकांना जरी तुम्ही डेली असं केलं हंड्रेड ओके हंड्रेड खूप झालं हंड्रेड एवढं करायची गरज नाही पन्नास जरी केलं तुम्ही रोजचं त्यामधले तीन चार तीन चार जरी रोजचे तुमच्या बुकिंग झाल्या तरीही मला असं वाटते की पुढच्या साठ दिवसामध्ये म्हणजे गणपतीच्या आधी साठ दिवसामध्ये मिनिमम मिनिमम पन्नास क्लायंट तरी असतील तुमच्याकडे येस नो पन्नास खूप झाले पन्नास आणि एकाला जर का तुम्ही काय ॲवरेज कॉस्ट असते त्याची नॉर्मल गणपती तुम्ही घेतले तर दोन हजार एव्हरेज कॉस्ट दोन त्याच्यापेक्षा महागाई देत असाल तुम्ही काही काही लोकांना अजून पाहिजे असेल तर दोन हजार जरी म्हटलं तरी तुमचे लाख रुपये इकडे झाले ठीक आहे माझं म्हणणं काय तीन महिन्यामध्ये फक्त पन्नास 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 दीडशे क्लाइंट जरी आले तुमच्याकडे तीन लाख रुपये तुम्ही या गणपतीच्या सीझन मध्येच कमवू शकता दॅट ऑल बाकी मग दुसऱ्या प्रोडक्टच्या वेळेस दुसरा आपण बघू काय करायचं ओके ओके फक्त तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे खूप जास्त आधी समजा गणपती ऑगस्ट महिन्यामध्ये बसणार आहे आणि तुम्ही एप्रिल महिन्यापासून ऍड लावूनही काही फायदा नाहीये ठीक आहे exactly. आणि गणपती ऑगस्ट मध्ये बसणार आणि तुम्ही ऑगस्ट महिन्यातही ऍड लावून काही फायदा नाही आहे तुम्हाला ऍड कधी लावा लागेल जुलैच्या स्टार्टला किंवा जूनच्या एंडला तिथून तो मौसम चालू होतो आर यू गेटिंग माय थॉट येस नव्रीबॉडी येस येस संडी आवडली तुम्हाला आयडिया येस नो याच्यामध्ये तुम्हाला तीन महत्वाच्या गोष्टी आहेत गणपती तर प्रत्येक म्हणजे मॅक्सिमम लोकांच्या घरी असतात त्यामुळे तुम्हाला टार्गेटिंगचा जास्त टेन्शन नाही आहे तुम्हाला फक्त एक जे बॅनर तुम्ही बनवाल किंवा जे ऍडव्हर्टामेंट ऍड क्रिएटिव्ह ते बनवताना फार विचार करावा लागेल नंबर वन नंबर टू जे काही क्वेश्चन टाकणार आहे तुम्ही लीड मध्ये त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपरली विचार करावा लागेल नंबर टू अँड नंबर थ्री जे काही लीड जनरेट होतील त्यांना तुम्हाला फॉलोअप करावं लागेल प्रॉपर ह्या तीन गोष्टी जर का केली तर तुम्ही यु कॅन अर्न थ्री मोर दॅन थ्री लॅक रुपीज हे तर मी तुम्हाला मिनिमम सांगितलं फक्त okay. गणपतीच्या सीजन मध्ये जर का दोन हजाराचा तुमचा प्रॉडक्ट असेल तर ओके आणि hmm. मी तर म्हणतो फक्त दोन हजारावर अडकून नका राहू काही लोक अशी असतील की ज्यांचे पाचशेची रिक्वायरमेंट असेल त्यांच्यासाठी पाचशे वालाही प्रॉडक्ट बनवा काही लोक असे म्हणतील की सर आमचं बजेट एक हजार आहे त्यांच्यासाठी एक हजाराचा प्रॉडक्ट बनवून टाका आलेला कस्टमर जाऊ नका देऊ वापस यू कॅन अर्न ओके इझिली आवडलं तुम्हाला येस नो हो यस थँक्यू थँक्यू सांडीजी फॉर जॉइनिंग अ स्टुडे येस सो गाईज सर्वां तीन लोकांचे मी एक्झाम्पल घेतले तीन लोकांना त्यांच्या एक्झाम्पल्सच्या माध्यमातून मी त्यांचा बिझनेस समजून सांगितलेला आहे मला माहित आहे तुम की तुमच्यापैकी बरेचसे लोक असते असतील बरेच लोकांचे हात वर आहेत बऱ्याच लोकांनी मला पर्सनली मेसेज पण केलेले आहे न्युमोलॉजीचा एक बिझनेस आहे कोणाचा तरी कोणतरी बोलल्या मॅडम की न्यूरोलॉजी वगैरे शिकवतात ओके सो so, न्युमरोलॉजी शिकवणारी माझी एक स्टुडंट आहे त्यांनी पहिल्याच महिन्यामध्ये माझ्यासोबत जुळल्यावर फर्स्ट मंथमध्ये त्यांनी एटी थाउजंड अबाव अर्निंग केलं होतं मोर दॅन एटी थाउजंड एकाच महिन्यामध्ये ओके बट तुम्हाला ते गोष्ट सेट करता आली पाहिजे त्याला म्हणतात फनल ते बघा मी तुम्हाला समजावून सांगतो आता आता पुढचे जे पंधरा मिनिटं आहेत तुमचे हे फार इम्पॉर्टंट आहेत लक्षात घ्या मी काय सांगतोय हॅलो ज्यांचे ज्यांचे एक्झाम्पल दिले त्यांनी पण ऐकायचं आहे ज्यांना नाही दिले एक्झाम्पल त्यांनी पण समजून सांगायचं आहे फनल नावाचे एक कन्सेप्ट आहे फनल फनलचा अर्थ काय आहे फनलचा अर्थ काय किती लोकांनी फनल हे याच्या आधी ऐकलेलं आहे नसेल ऐकले तुम्ही कधी आयुष्यात जरी ऐकलं नसेल काळजी करू नका आज तुम्हाला मी समजून सांगेल फनल म्हणजे काय असते ओके हे बघा हे डिझाईन बघा मी जे काढणार आहे आता इथे माझं ड्रॉइंग थोडस खराब आहे पण तरीही फनल मध्ये तीन प्रकार असतात ओके याला म्हणतात टॉप ऑफ द फनल याला म्हणतात मिडल ऑफ द फनल आणि याला म्हणतात बॉटम ऑफ द फनल आता मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो हे जेवढं काही मी तुम्हाला शिकवत आहे ना हे सगळ्या काही गोष्टी इंटरनेटवर वगैरे किंवा जे काही कोर्सेस अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सगळे इंग्र इंग्रजीमध्ये शिकवणारे लोक आहेत हिंदीमध्ये पण शिकवणारे असतील काही लोक पण मराठीमध्ये शिकवणारं कोण नाही आहे जनरली फार कमी आहे नाहीच आहे म्हणजे जवळजवळ ठीक आहे सो आता हे काय आहे फनल काय आहे हे समजून घ्या कुठलाही कस्टमर हा जेव्हा तुमच्याकडे येतो तर टॉप ऑफ द फनल म्हणजे काय की तो तुमच्यासाठी किंवा तुम्ही त्याच्यासाठी काय असता अननोन असता अननोन काय असता अननोन म्हणजे त्याला तुम्ही माहीत नसता तुम्हाला तो माहीत नसतो ठीक आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलता किंवा चर्चा करता किंवा एखादा प्रॉडक्ट दाखवता किंवा तुमची ऍडव्हर्टाइजमेंट त्याला वारंवार दिसते तेव्हा तो मिडल ऑफ द फनलमध्ये जातो म्हणजे तो थोडासा काय होतो नोन होतो त्याला थोडासा तुमच्याबद्दल माहिती पडते ओके okay? आणि जेव्हा तुमचं प्रॉडक्ट वारंवार त्याच्या समोर जाते जेव्हा वारंवार तुम्ही त्याच्या समोर जाता आणि जेव्हा तो तुमचं प्रॉडक्ट बाय करतो बॉट बाय किंवा बॉट किंवा विकत घेतो तेव्हा तो तुमच्यासाठी कोण होतो बॉटम ऑफ द फनल म्हणजे तो तुमचं प्रॉडक्ट काय करतो परचेस करतो बाय करतो ठीक आहे हा तुमच्यासाठी कोण होतो हेच कन्सेप्ट मी काल पण सांगितली होती की इथं तो काय होतो हॉट होतो तुमच्यासाठी ठीक आहे इथं तो काय होतो असतो वॉर्म असतो तुमच्यासाठी आणि इथं तो काय असतो तुमच्यासाठी कोल्ड कस्टमर असतो हे समजलं का तुम्हाला ओके ना आता काय होते नेमकं जेव्हा तुम्ही फेसबुक ऍड दाखवता बघा हे टॉप ऑफ द फनल जेव्हा तुम्ही फेसबुक ऍड मी कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही फेसबुक ऍड दाखवता ही फेसबुक ऍड एक हजार दोन हजार तीन हजार पाच हजार लोकांना दिसते ठीक आहे म्हणजे हे लोक कुठं आले तुमच्या टॉप ऑफ द फनल मध्ये आले येस नो इन द बॉक्स एव्हरीबॉडी ओके सम लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो फार इम्पॉर्टंट पॉईंट शिकवतोय तुम्हाला ठीक आहे आता या हजार मधले काही लोक काय करतात की तुमच्या प्रॉडक्ट मध्ये इंटरेस्ट घेतात समजा ते लोक आहेत आपण पकडू चारशे ओके हे हे लोकांनी तुमच्या प्रॉडक्ट मध्ये इंटरेस्ट दाखवला किंवा चेक करून पाहिलं किंवा ते तुमच्या बेकरीवर येऊन बघितलं त्यांनी प्रोडक्ट नाही बाय केलं फक्त येऊन बघितलं हजार लोकांना तुमच्या बेकरीची ऍड दिसली हजार लोकांना तुमच्या न्युमरोलॉजीच्या ऍड दिसली कन्सल्टिंगची ऍड दिसली हजार लोकांना तुमच्या गणपती ड्रेसेसची ऍड दिसली ओके ते लोक काय झालं की त्यांनी ते बघितली आणि चारशे लोकांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला किंवा क्लिक केलं किंवा तुमच्या बेकरीवर वगैरे आले हे झाले तुमच्यासाठी मिडल ऑफ द फनल म्हणजे वॉर्म झाले यांनी आज जरी प्रॉडक्ट नाही घेतलं हे आज नाही उद्या उद्या नाही परवा परवा नाही सहा महिन्यानं कधीतरी तुमचं प्रॉडक्ट घेतील ओके हे चारशे पण आता इथून जेव्हा खाली हॉटमध्ये येतात जेव्हा याला आपण म्हणतो बॉटम ऑफ द फनल बॉटम म्हणजे अगदी खाली मी बोललो ना की हिरा कापे होता आहे हिरे कुठं असतात गहराई गहराईमे होते सो so, हे जे याच्यातले पैकी चाळीस लोक चारशे पैकी चाळीस लोक तुमचं बॉटम ऑफ द मध्ये येतात आणि ते तुमच्याकडून काहीतरी बाय करतात एखाद प्रॉडक्ट किंवा एखादी गोष्ट बाय करतात आता इथे जेव्हा ते बॉटम ऑफ द मध्ये येतात इथं जर का तुमचं प्रॉडक्ट समजा एक हजाराचा आहे सो यू विल मेक फोर्टी थाउजंड रुपीज इथे जर का तुमचं प्रॉडक्ट दहा हजाराचा आहे सो यू विल मेक फोर लाख रुपीज हे डिपेंड्स की तुमचं प्रॉडक्ट कितीचं आहे इज इट याला म्हणतात फनल इज इट क्लिअर गाईज नो इन द चार्ट बॉक्स इज इट क्लिअर जर का तुम्हाला क्लिअर झालं नसेल समजा काही लोक असतील की नाही समजलं सर त्यांना फक्त मी एवढं सांगेल की ही रेकॉर्डिंग अपलोड होऊन जाईल रात्री किंवा उद्या सकाळी तेव्हा ही रेकॉर्डिंग पुन्हा एकदा बघा ओके कारण की चोवीस तासासाठीच व्हॅलिड असणार आहे रेकॉर्डिंग तुमच्यासाठी सो कृपया पुन्हा एकदा बघा ठीक आहे जर का तुमचं प्रॉडक्ट एक लाखाचं आहे तर आता तुम्ही किती कमावाल हो चाळीस लाख याला म्हणतात फनल याला मनतात फ़नल, फ़नल काय म्हणतात फनल फनल मध्ये काय होत असते तुम्ही जर का अरे सॉरी 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 तुम्ही जर का व्यवस्थित बघाल इकडे हे बघा तुम्ही जर का व्यवस्थित बघाल तर इथे एक हजार लोक होते इथे ते चारशे झाले आणि इथे ते, ते चाळीस झाले म्हणजे ऍक्च्युअल एक हजार मधून किती लोकांनी तुमचा प्रॉडक्ट विकत घेतलं चाळीस पण तरीही तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात का येस नो त्याचा आन्सर आहे येस ओके इज इट क्लिअर याला म्हणतात फनल हे तुम्हाला समजावं लागेल आणि हे फनल तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी क्रिएट करावं लागेल कसं कसं कराल त्याच्यासाठी तुम्हाला हे समजावं लागेल की आता माझा हॉट प्रॉडक्ट कोणता आहे समजा माझा हॉट प्रॉडक्ट आहे केक मग मी काय करणार केकमध्ये मी केक मध्ये केक केकची ऍडव्हर्टाइजमेंट मी एक हजार लोकांना दाखवणार याच्यामध्ये मी थर्टी पर्सेंट डिस्काउंट देणार ओके या एक हजार मधून चारशे लोक माझ्या व्हिजिट करतील बेकरीला किंवा ते शंभर रुपयाचं प्रॉडक्ट बाय करतील किंवा नाही करतील आणि मग या मधून काहीतरी असे लोक असतील चाळीस किंवा पन्नास लोक जे माझं फाईव्ह हंड्रेड प्लस काय करतील माझ्याकडे बाय करतील आता चार पंच वीस तरीही तुमचा इथं बिझनेस किती झाला वीस हजार रुपये महत्वाची गोष्ट की हे चारशे लोक येऊन गेले एकदा बेकरीला दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट कारण की याच्यामधले जर का दहा टक्के लोक जरी प्रत्येक महिन्याला रिपीट होत राहिले सो यू विल अर्न इन लॅक्स ओके सो so, असा भरपूर साऱ्या काही गोष्टी असतात ओके सर पण ते हजार लोकांना टार्गेट करण्यासाठी किती खर्च येईल व्हेरी गुड क्वेश्चन व्हेरी गुड क्वेश्चन की question, या हजार लोकांपर्यंत जाण्यासाठी मला किती खर्च येईल मी काय बोललो तुम्हाला दहा ते पंधरा रुपये पर पर्सन पकडून चला तुम्ही पर पर्सनपर्यंत दहा ते पंधरा हजार रुपये खर्च लागेल दहा ते पंधरा रुपये खर्च लागेल मग पंधरा हजार पंधरा रुपये हज... गुणेला एक हजार किती झाले पंधरा हजार हे झालं मॅक्सिमम ओके हे झालं मॅक्सिमम आता तुम्ही जर हे झालं लीड ऍड मध्ये लीड मध्ये फक्त सहा आठ प्र सहा प्रकारच्या ऍड आहेत फेसबुकच्या आता याच हजार लोकांना मला जर का अवेअरनेस ऍड दाखवायचे आहे तर शंभर रुपयामध्ये पॉसिबल हो आहे <laughs> किती शंभर मध्ये या हजार लोकांचे मला कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय पाहिजे तर पंधरा हजार हो रुपये खर्च करावा लागेल हेच तुम्हाला शिकायचं आहे स्टेप बाय स्टेप येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये इज इट क्लिअर यस नो की कुठे तुमचे पैसे कुठं कमी लागणार आहेत कुठं तुम्हाला जास्त लागणार आहेत कुठं तुम्हाला दोन रुपये कॉस्ट पडेल कुठं तुम्हाला पंधरा रुपये पडेल कुठं तुम्हाला दहा रुपये पडेल पोस्टर कसं बनवावं लागेल ॲड कॉपी कशी बनवावं लागेल क्रिएटिव्ह कसं बनवावं लागेल ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट करताना काय काय गोष्टीचा विचार करावा इज इट क्लिअर यस yes, नो no, इन द बॉक्स आता मला सांगा किती लोकांना वाटते फेसबुक आर्ड शिकणे आहे सांगा मला बॉक्स मध्ये आणि किती लोकांना वाटते की नाही बाबा हे फेसबुक कार्ड शिकायसाठी तर कोणीतरी सोबत लागेल आपल्याला येस सॉर नो कोणीतरी सोबत लागेल मेंटर लागेल कोणीतरी सोबत आपल्याला किती लोकांना वाटते की मला मेंटरची गरज आहे टाईप मी इन द टाइप मेंटर इन द चॅट बॉक्स मेंटर इन द चॅट बॉक्स किती लोकांना पुढचे नव्वद दिवस माझ्यासोबत काम करायला आवडेल शिकायला आवडेल काम करायला म्हणजे शिकायला आवडेल की जर का आता हे जेवढं काही स्ट्रॅटजी मी माझ्या तोंड पाठ आहेत बघा तुम्ही मला सांगा आणि मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो का बरं हे झालं माहिती आहे का कारण चार वर्ष झाले दररोज हेच काम करतोय मी ॲडव्हर्टाइजमेंट लावणे ऍडव्हर्टाइजमेंट शिकवणे ॲडव्हर्टाइजमेंट लावणे ऍडवर्टाईजमेंट शिकवणे म्हणून मला इतके फास्ट येते तुम्हाला थे चार चे कि ते चार वर्ष घालवायचे आहेत की त्या गोष्टी सगळं काही तुम्हाला पंधरा दिवसात वीस दिवसात शिकायच्या पटा पटापट नाही तर मग तुम्ही टेस्ट अँड ट्राय करत बसा तुम्ही ट्रायल करत बसा की हा यर हम करेंगे करके देखेंगे करके देखेंगे करत बसा तुम्ही आणि ते चार वर्ष घालवा त्यानंतरही माहीत नाही कुठे पोहोचाल तुम्ही पण तुम्हाला जर का क्विक लर्निंग मी ते ऑलरेडी घालवलेले आहेत चार वर्ष ओके मी तुम्हाला बोललो की चार बिझनेस आहे माझे ते सर्व फेसबुक ॲडवर चालतात सध्या ऑल बिझनेसेस उद्या मी त्याच्याबद्दल डिटेल सांगणार आहे उद्या मी हे सांगेल की माझा कुठला न्युमरोलॉजी वाला स्टुडंट आहे कुठला रिअल इस्टेट वाला स्टुडंट आहे कुठला इन्शुरन्स वाला स्टुडंट आहे आणि ते त्यांचा अर्निंग काय झालेलं आहे आतापर्यंत तुम्ही त्यांना फोनही लावू शकता फेसबुकवर सर्च करू शकता काही त्यांच्यासोबत बोलू शकता काही प्रॉब्लेम नाही कितीतरी स्टुडंट्स आहेत शंभरपेक्षा जास्त स्टुडंट आहेत जे ऑलरेडी लाख रुपयापेक्षा जास्त अर्निंग करतात विथ द हेल्प ऑफ फेसबुक ऍड विथ द हेल्प ऑफ कोचिंग विथ द हेल्प ऑफ फनल्स तुम्हाला प्रॉपर सिस्टम बसवा लागते एक लक्षात घ्या असं नाही की मी न्युमरोलॉजी कन्सल्टिंगचं सांगितलं आणि लोकं येतील माझ्याकडे कन्सल्ट नाही तुम्हाला प्रॉपर त्याच्यामध्ये सेटअप करावं लागेल सगळ्यात पहिली गोष्ट डोक्यात हो ठेवा एक गोष्ट तुम्ही माझ्यासोबत जुळा अथवा नका जुळू एक गोष्ट डोक्यात हो ठेवा परमनंट तुम्हाला लोकांना काहीतरी द्यावं लागेल पहिले काय हॅलो काहीतरी द्यावं लागेल पहिले पहिले देण्याची तयारी ठेवा जर का देण्याची तयारी ठेवली तुम्ही यू विल रॉक ओके चलो आगे बडे चला आता आपण समजून घेऊया ऑडियन्स ऑडियन्स काय असते काल मी तुम्हाला सांगितलं ऑडियन्स की ऑडियन्सचा एज माहित पाहिजे लोकेशन माहित पाहिजे जेंडर माहीत पाहिजे की कुठल्या लोकांना तुम्ही टार्गेट करणार आहात पण वेरियस बिझनेससाठी वेरियस ऑडियन्स असते एखादा व्यक्ती जर का शूज सेल करतो तर त्याच्यासाठी वेगळी ऑडियन्स असेल एखादा व्यक्ती जर का फ्लॅट सेल करतो घर सेल करतो तर त्याच्यासाठी वेगळा ऑडियन्स असेल एखाद्या व्यक्तीचं बेकरी प्रोडक्ट आता जसं मॅडमचं आहे e. त्यांच्यासाठी वेगळी ऑडियन्स आहे एखादा व्यक्ती न्युमरोलॉजीचं कन्सल्टेशन करतो किंवा न्युमरोलॉजी क्लास शिकवतो त्याच्यासाठी वेगळा ऑडियन्स असेल सो ऑडियन्स ही प्रत्येकासाठी वेगळी असते त्यामुळे प्रत्येकाने एकसारखी ॲड प्रत्येकासाठी लागत नाही कारण आता पुढचा मुद्दा आहे की तुम्हाला जर का तुमची ॲड ऑडियन्स माहीत नाही तर काय होऊ शकते तुम्हाला तुमचे ऑडियन्स समजा माहीत नाही आणि तुम्ही तशीच ऍडव्हर्टाइजमेंट लावली तर काय होईल तर हे होईल तुमच्यासोबत वाचा काय आहे स्क्रीनवर तर तुम्ही गंजे को कंगी बेचो गॅप मतलब तुम्ही अशा व्यक्तीला कंगवा विकणार आहात ज्याच्या डोक्यावर केसच नाही आहे म्हणजे तुम्ही अशा व्यक्तीला तुमचा प्रॉडक्ट दाखवणार आहात किंवा विकणार आहात ज्याला तुमच्या प्रॉडक्टची गरजच नाही आहे आता काय होईल त्या वेबसाईट मॅडम कोणत्या होत्या स्टार्टिंगला सांगितलं प्राजक्ता मॅडम आहेत का त्या इकडे हँड रेज करा जरा आहेत ना हा आता मला सांगा एक समजा प्राजक्ता मॅडम चा एक्झाम्पल घेऊ आपण प्राजक्ता मॅडम ची ऍडव्हर्टाइजमेंट नेहमी नेहमी अशा लोकांना दिसते की ती येस काई ची अड़्वर्टाइज्में ची अड़्वर्टाइज्में जे जॉब करतात ते वेबसाईट बनवतील का हो यस काही गरजच नाही म्हणजे प्राजक्ता मॅडमची ऍडव्हर्टाइजमेंट कुणाला दिसली पाहिजे जे बिझनेस ओनर आहेत ज्यांना वेबसाईट ची गरज आहे ज्यांना आपला बिझनेस ऑनलाईन घेऊन जायचा आहे त्यांना जर काय ऍडव्हर्टाइजमेंट दिसली तर त्यांना काय मिळेल राईट क्लाइंट मिळेल येस नो राईट क्लाइंट आता समजा ह्या ज्या दुसऱ्या मॅडम होत्या रोहिणी मॅडम ह्या म्हणतील की सर माझा जर बेकरी प्रोडक्ट आहे बेकरीचं तर गरज प्रत्येकाला असते आन्सर इज नो आन्सर इज नो तुम्हाला असे लोक टार्गेट करावे लागतील की जे जास्तीत जास्त स्वीट मध्ये ज्यांचा इंटरेस्ट आहे आउटसाइड मध्ये ज्यांचा इंटरेस्ट आहे ज्यांना केक्स वगैरे ह्या गोष्टी आवडतात किंवा खायला आवडतात किंवा बनवायला आवडतात किंवा कुकिंग वा मध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांना टार्गेट कराल तर दिस वुड बी युअर राईट कस्टमर याला म्हणतात निश टार्गेटिंग काय म्हणतात याला निश टार्गेटिंग हे तुम्हाला समजलं पाहिजे निश टार्गेटिंग फक्त ऍड लावणे म्हणजे लावणे नसते समजलं सो इफ यू डोंट नो युअर ऑडियन्स इट मीन्स यु आर सेलिंग कॉम टू बाल्ड मॅन तुम्हाला जर का ऑडियन्स माहित नाही तर आप को कॅ बेच रहे हो कंगी बेच रहे हो इज इट क्लियर अँड आता आपण आजच्या दिवसाच्या शेवटच्या पॉईंटवर आलेलो आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की दररोज मी तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे ओके सो व्हॉट वुड बी टुडेज गिफ्ट फॉर ऑल ऑफ यू आजचं गिफ्ट काय असेल तुमच्यासाठी तुमच्यासाठी आजचं गिफ्ट असणार आहे एक लर्निंग एक सेंटेन्स जे की फार 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 इम्पॉर्टंट आहे ओके काय आहे ते लर्निंग काय आहे ते सेंटेन्स हे सेंटेन्स मला कधीतरी माझ्या गुरुजींनी सांगितलं होतं आणि ते सेंटेन्स मी तुम्हाला आज सांगणार आहे कदाचित तुमच्या लाईफमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट हे सेंटेन्स करू शकते ते सेंटेन्स काय आहे ते समजून घ्या काय आहे ओके ते सेंटेन्स आहे तुमच्या पुढे याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता ओके सेंटेन्स आहे यू नीड करेज फर्स्ट टू आन्सर द क्वेश्चन नॉट द आन्सर पुन्हा एकदा रिपीट करतो यू नीड करेज फर्स्ट टू आन्सर द क्वेश्चन्स नॉट द आन्सर म्हणजे तुमच्याकडे प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हिंमत पाहिजे उत्तर नाही पाहिजे उत्तर पाहिजे पण उत्तर नंतर पाहिजे पहिले हिंमत पाहिजे आता इथे एक छोटीशी गोष्ट सांगतो जर का तुम्हाला सर्वांना आठवत असेल शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्ही सुद्धा कधीतरी गेले असाल मी सुद्धा गेलो आहे कधीतरी सर किंवा मॅडम किंवा आपले टीचर एक प्रश्न विचारायचे त्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला सुद्धा माहीत असायचं पण बाकीचे लोक जेव्हा हात वर करायचे तेव्हा आपण हात वर करत नव्हतो कारण आपल्याला डाऊट होता की कदाचित हे बरोबर असेल किंवा कदाचित हे नसेल आणि जेव्हा हात वर केलेला विद्यार्थी तेच उत्तर सांगायचा तेव्हा मनातल्या मनात, मनात आपण खूप खुश व्हायचो आनंदी व्हायचो स्माइल करायचो आणि स्वतःला सांगायचो की अरे हे तर मला माहीत होतं किती लोकांसोबत असं झालेलं आहे जरा मध्ये मी टाईप करा बरं किती लोकांसोबत असं झालेलं आहे जरा मध्ये मी टाईप करा जर का असं तुमच्यासोबत झालेलं असेल तर हे वाक्य तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे की यू नीड करे करेज तुमच्याकडे करेज पाहिजे तुमच्याकडे हिंमत पाहिजे एखादी गोष्ट करण्यासाठी ती गोष्ट होईल की नाही त्याच्यामध्ये सक्सेस मिळेल की नाही त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाल की नाही तो भाग तर नंतरचा आहेस नो पहिले कोशिश तो कर मेरे यार कोशिश तो कर उठणे की जगह से आहे ना बघा बऱ्याच लोकांनी मी टाईप केलंय वी आर द सेम गाईज बघा आपण सगळे लोक आहे ना आपण सारखेच असतो लक्षात ठेवा आपण एक सारखेच आयुष्य जगत असतो एक सारखंच आयुष्य जगत असतो काही लोक का बरं सक्सेसफुल होतात त्याच्यामधले माहित आहे कारण ते लोक हिंमत करतात लाईफमध्ये ते लोक काहीतरी डेअरिंग करतात त्यांनाही माहीत नसते की ते बरोबर आहे की नाही त्यांनाही माहीत नसते की ते जिंकणार की नाही जिंकणार बट ते डेअरिंग करतात म्हणून ते जिंकतात ते हात वर करतात उत्तर देतात आणि त्यांचं उत्तर बरोबर येते आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाचतात आणि आपल्याला उत्तर माहीत असूनही आपण चुपचाप बसतो किती लोकांना असं वाटते की बाबा रे मला पण आता उत्तर द्यायला शिकायचं आहे टाईप मी इन द बॉक्स ओके सो आता या पो याच्यावर मी तुम्हाला एक सर्वांना विनंती करणार आहे जसं की मी कालही एक विनंती केली होती की माझा एक चॅनल आहे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल अशी मी आशा करतो ओके सो माझं एक गुगल हे तुम्हाला पण शिकवणार आहे मी गुगल माय बिझनेसचं अकाउंट कसं तयार करायचं आणि याचे कसे कशे फायदे होतात पण जर का तुम्हाला माझा कालचा आणि आजचा दोन दिवसाचा क्लास आवडला असेल काही लोक तर असतीलच की ज्यांनी दोन दिवसाचा क्लास अटेंड केला तर तुम्हाला माझी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला तुम्हाला मला काय करायचं आहे गुगलवर जाऊन काय करायचं आहे एक रिव्यू द्यायचा आहे आता हा रिव्ह्यू देण्याआधी तुम्हाला एक श्रीकृष्णाने सांगितलेली गोष्ट सांगतो आणि मग थांबतो दिस इज नॉट हॅलो एव्हरी वन दिस इज नॉट ओन्ली द फेसबुक क्लास दिस इज द ओव्हरऑल डेव्हलपमेंट क्लास श्रीकृष्णाने हे सांगितलेलं आहे की जे द्याल तेच परत मिळणार आहे प्रेम द्याल प्रेम मिळेल पैसा द्याल पैसा मिळेल मान सन्मान द्याल मान सम्मान मिळेल आनंद द्यायला आनंद मिळेल प्रोत्साहन द्याल प्रोत्साहन मिळेल धन्यवाद द्याल तर धन्यवाद मिळतील आणि दुःख द्याल तर काय मिळेल हॅलो दुःख द्याल तर काय मिळेल दुःख मिळेल त्यामुळे जे द्याल तेच परत मिळणार आहे जर का तुम्हाला माझं दोन दिवसाचं से सेशन आवडलं असेल तुम्हाला असं वाटत असेल की हा व्यक्ती फ्रीमध्ये एवढे एफर्ट्स करतोय बघा मित्रांनो एक गोष्ट काही लोक मला म्हणतात की सर तुम्ही तर तुमचा प्रॉडक्ट सांगणारच आहे तुम्ही तर तुमचा कोर्स विकणारच आहे येस नक्की विकणार आहे पण अरे मित्रा पाच दिवस मी तुम्हाला फ्री शिकवतोय त्याची पण काहीतरी व्हॅल्यू आहे की यस नो जर का तुम्हाला असं वाटते खरंच की मी पूर्ण एफर्ट्स माझे लावतोय मी मनापासून तुम्हाला शिकवतोय तर या गुगल रिव्ह्यूवर जाऊन द्यायचे असतील तर फक्त फायव्ह स्टार द्या त्याच्या खाली स्टार देऊ नका त्याच्या खाली द्यायचे असतील तर नका देऊ मी हे म्हणेन देऊ नका सोडून द्या ठीक आहे सो so, बऱ्याच लोकांनी आतापर्यंत जवळजवळ दोनशे सात म्हणजे जवळजवळ दोनशे सदुसष्ट अडुसष्ट लोकांनी आतापर्यंत मला रिव्ह्यू दिलेले आहेत तर तुम्ही तिकडे जाऊन रिव्ह्यू तुमचा देऊ शकता तुम्हाला क्लास कसा वाटला मराठीमध्ये लिहा हिंदीत लिहा इंग्रजीत लिहा फाइव स्टार रिव्ह्यू टाकून दोन वाक्य फक्त तुम्हाला लिहायचे की माझी शिकवण्याची पद्धत मी माझा कोर्स तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही लिहू शकता काही लोक असे असतात डाऊटमध्ये की सर आम्ही आज नाही देत शेवटी देऊ वगैरे पण मित्रांनो त्या गोष्टी होत नसतात पटकन जे हातात का मला ते संपवून टाका तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा आहे आवडला असेल तर मी लिंक शेअर केलेली आहे ओके आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न मला चार्टबॉक्समध्ये विचारू शकता फर्स्ट डे वाले आम्ही माहिती नाही काल काय फॉलो केलं ओके सँडी जी नो प्रॉब्लेम मी तुम्हाला एक चॅनलचं नाव सांगतो त्या चॅनलवर जा कालचा व्हिडिओ तिकडे अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जे लोकांनी आज पहिला दिवस आहे त्यांनी चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघायचा आहे चॅनलचं नाव आहे सागर गार्वे मराठी हे चॅनल सर्च करा यूट्यूबला पहिलाच व्हिडिओ तुम्हाला दिसेल तो व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला सँडी ठीक आहे हे चॅनल सर्च करा याच्यावर तुम्हाला पहिला व्हिडिओ दिसेल फेसबुक ॲडचा कालचा तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला ग्रुपमध्ये येईल आय होप सगळे लोक ग्रुपमध्ये असतील तुम्ही सर्व लोक या ग्रुपमध्ये आहात मी ग्रुपची लिंक शेअर करतो ओके ओके तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा आहे ज्या लोकांकडे आलेला आहे आता त्यांनी पटकन जायचं आहे पेजवर आणि रिव्ह्यू द्यायचा आहे पटकन पेजवर जायचं आणि रिव्ह्यू द्यायचा आहे काही प्रश्न असतील तर विचारा प्लीज आय एम वेटिंग फॉर युअर क्वेश्चन्स गाईज तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा आणि जे लोक या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाही आहेत त्या लोकांनी हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा म्हणजे पुढच्या गोष्टी मिस होणार नाही ओके हा व्हॉट्सअप ग्रुप आहे सँडी तुम्ही नसाल तर जॉईन करून घ्या ओके एनी क्वेश्चन्स एनी डाउट आय होप तुम्हाला मी दिलेले सजेशन आवडले असतील प्राजक्ता मॅडम त्यानंतर दुसरं मॅडम रूपाली मॅडम त्यानंतर अजून कोण होतं अजून सँडी तृप्ती मॅडम तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला डाऊट आहेत काही तर तुम्ही एक काम करा सिम्पल सेवन फाईव्ह झिरो सेवन टू फायव्ह थ्री टू फायव्ह थ्री हा नंबर आहे याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून ठेवा वी विल कनेक्ट अँड वी विल सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम ओके वॉट क्वेश्चन यू हॅव आय विल आन्सर यू ठीक आहे ओके सेवन फाय झिरो सेवन टू फायव्ह थ्री टू फाय थ्री थँक्यू सो मच एवरीबॉडी आज तुम्ही इकडे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार उद्या सायंकाळी ठीक नऊ वाजता आपण भेटू तिसरा दिवस आहे उद्या आणि उद्या एक मी जबरदस्त ऑफर सुद्धा तुम्हाला देणार आहे की कशाप्रकारे तुम्ही माझ्यासोबत जोडू शकता फॉर नेक्स्ट नाईन्टी डेज ओके थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय टेक केअर अँड गॉड ब्लेस यू भेटूया लवकरच उद्याच्या दिवसामध्ये थँक्यू 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 काही प्रश्न आलेले नव्हते एक प्रश्न आहे फक्त की सर गुगल रिव्ह्यूचा कसा इम्पॅक्ट होतो बिझनेसला गुगल रिव्ह्यूचा खूप इम्पॅक्ट होतो त्याच्याबद्दल आपण उद्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने पक... मी सांगेल हर्षा मॅडम गुगल रिव्ह्यू बघून लोकांचा ट्रस्ट वाढतो तुमच्या बिझनेस प्रती तर त्यामुळे त्याचा खूप फायदा होतो ठीक आहे तुमचा जर का लोकल बिझनेस असेल तुमचा बेकरी असेल इन्शुरन्स सर्व्हिस असेल मी तर म्हणतो काही बिझनेस असू द्या गुगल रिव्ह्यू तुम्ही नक्की घेतले पाहिजे त्याचा तुमच्या बिझनेसवर खूप चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असतो ठीक आहे Thank you so much. Have a great time. Bye bye. Take care and God bless you.